जे सभा घ्यायचं मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, कोणाला जितक्या काही सभा घ्यायच्या तितक्या घ्या, परंतु भास्करराव जाधव साहेब एवढे हलके नाहीत की त्यांना कोणीतरी धक्का लावून ते पडतील. भल्या भल्याने त्यांनी धक्का लावून पाडलेला एवढ्या लक्षात ठेवा, एवढ्या लक्षात ठेवा. त्यामुळे आता आपल्याला एक जबाबदारी घ्यायला लागेल की कोणीतरी घटत सभा घेतो, कोणीतरी आपल्याकडे तहीत सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवरती बोललं जातं. अरे हे कशाला, जेव्हा खालचा कार्यकर्ता म्हणजे त्यांचा एखादा तालुका अध्यक्ष असेल नाही तर जिल्हा कोणतरी सरचिटणीस फरचिटणीस कोण असेल ते जेव्हा बोलतात तेव्हा आपण का गप्प बसतो, कशा करता आपण गप्प बसतो? आपण त्याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे त्यांना सडपणे. मागच्या वेळेस मुळे भाऊ तुम्ही असाल, तुम्ही आमच्या मयत नाट्यकर तुम्ही असाल, त्या सर्वांनी एकदाच खणखणीत उत्तर दिलं होतं तेव्हा त्यांची ड्युटी उधारा बंद झाली होती गॉगरमध्ये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आज साहेबांना सांगितलं पाहिजे की साहेब काही जरी झालं तरी तुमचं कडं बनून आम्ही तुमच्या सोबत उभे राहू हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि हे सांगण्याकरता म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं आणि अशीच तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी वेळ पडेल साहेब मुंबईला असतील कुठेही असतील, मागच्या वेळेस पण सांगितलं पुन्हा सांगतो, विशेष करून माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना सांगतो की जिथं कुठं वेळ पडेल, मी पण भास्करावांचाच मुलगा आहे, छातीचा कोट करून तुमच्या पुढे दोन पावलं उभा राहील, परंतु तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास आजच्या निमित्ताने आपण सर्वांनी देऊया. एवढंच आपल्याला विनंती करतो, आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भास्कर जाधव यांचे पुत्र बोलत होते आणि अर्थातच पूर्वीची घडलेली घटना आणि त्यानंतर झालेला राडा यावरनं हे भाष्य होते. तरुण नेत्यांमध्ये आलेला बेफामपणा आणि दुसऱ्या बाजूला हे भास्करावांचे संस्कार. विक्रांत दादा खरोखर खरोखर छान बोललास, आमच्या शेठच्या डोळ्यात पाणी आलं. मगाशीच बोललो आपले शेठ भावनिक आहेत, कितीही आक्रमक असले तरी त्यांच्या हृदयातला ओलावा वारंवार आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडात या बाप बेटांसाठी आपण जय जयकार करूया. भास्कर शेठ जाधवांचा विक्रांत दादा आगे बढो. मगाशी मी सांगितलं, आता विक्रांत दादाने सांगितलं की परवा जो काही प्रकार घडला आणि आपण हजारोंच्या संख्येने शेठच्या कार्यालयामध्ये जमलात. आत्ताच विकी दादा बोलल्याप्रमाणे राजकारणामध्ये प्रत्यक्ष भाग असलेले, राजकारणापासून दूर असलेले पण शेठवर प्रेम करणारे असे अनेक जण आपण त्या ठिकाणी आलात. आणि एवढ्या वर्षाच्या शेठच्या कालखंडामध्ये अनेक संघर्षांमध्ये आपण साथ दिलीत, पण कोणाला कधी जेलमध्ये जावं लागलं नव्हतं. पण या वेळेला प्रशासनावर असलेला दबाव, कपटी राजकारण याच्यामुळे आपले काही सहकारी, त्यानंतर आलेल्या शासकीय सुट्या, आपल्या काही सहकाऱ्यांना रत्नागिरीमध्ये राहावं लागलं. आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या सर्व 11 शिलेदारांचा सत्कार आज या ठिकाणी भास्कर जाधव स्वतःच्या हाताने करणार आहेत. माझी विनंती आहे सहकुटुंब आपण या ठिकाणी यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. माझी विनंती आहे वहिनी, आदरणीय वहिनी, आपण पण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम प्रभाकरराव शिंदे, असं प्रभाकरराव जाधव शाहीर अंते शाहीर प्रभाकरराव जाधव आपल्या 85 वर्षाच्या मातोश्रीजी सोबत आलेले आहेत, त्यांचं त्यांच्या मातोश्रींचं आपण स्वागत करावं. त्यानंतर फैयाजबाई शिरळकर, कृपया त्यांना यायला वाट करावी. देवरुखचे तालुका प्रमुख बंडेशेठ बोरुतकर वगैरे पण बाहेर उभे आहेत मला वाटतं.
सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात आपल्या सर्व लोकांचा सत्कार. सर्वप्रथम प्रभाकरराव जाधव आपल्या मातोश्रींसह या ठिकाणी उपस्थित आहेत. हा सत्कार आपल्या प्रत्येकाचा आहे. जमलेल्या कार्यालयात जमलेल्या परवा जमलेल्या सर्वांचा हा सत्कार आहे. आदरपूर्वक वहिनी या प्रभाकररावांच्या मातोश्रींना नमस्कार करत आहेत. फैयाजबाई शिरळकर या, रामभाऊ डिगे, हेमंत मोरे, हेमंत आमचा गोट्या मोरे, हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा. रामभाऊ डिगे या, बावा शिरळकर, इकडे महिला द्या ना. बावा शिरळकर, त्यानंतर आमचा हेमंत उर्फ गोट्या मोरे, हेमंत आतमध्ये होता आणि त्याच्या बहिणीचं लग्न होतं, त्या बहिणीच्या लग्नाला शेठ स्वतः आले आणि त्यावेळेला त्याच्या आई वडिलांनी त्याच्या पत्नीनी सांगितलं, त्याचे आई वडील म्हणाले आम्हाला आमचा हेमंत आल्यासारखाच वाटतोय, हे आपलं कौटुंबिक नातं आहे. राजू गायकवाड, राजू गायकवाड, त्यानंतर आमचा बंड्या भोवड, सुनील तांबडे, सुनील तांबडे, प्रशांत साबळे, दिलीप सावंत, सॉरी 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 प्रशांत नाही, दिलीप साबळे, प्रकाश जाधव,
प्रकाश जाधव संजय गोताड संजय गोताड आणि यानंतर एक मुख्य सत्कार देखील आहे. पूर्वी म्हणजे 1985 पासून ज्या वेळेला शेठ शिवसेनेचं काम करत होते आणि वारंवार संघर्ष व्हायचे त्यावेळेला आज आठवण येते. दिवंगत आपले ॲडव्होकेट सुधीरभाऊ चितळे हे कायम वकील म्हणून शेठच्या पाठी आणि शेठच्या सहकाऱ्यांच्या पाठी ठामपणे उभे असायचे. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष आज आपले ॲडव्होकेट नितीन केळकर हे आपा सर्व सरकारांच्या पाठी उभे असतात. या सर्वांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी लढणारे ॲडव्होकेट नितीन केळकर यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सत्कार करूया. आपला हा कौटुंबिक प्रेमाचा स्नेहाचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर मी कोणालाही स्वतःहून विनंती करत नाही आहे की ह्याने यावं ह्याने यावं, पण माझी विनंती राहील की मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्यापैकी कोणालाही पदाधिकारी असो नसो ज्यांना कोणाला आपल्या संघटनेच्या बाबतीत ज्या चर्चा तुम्ही नाक्यानाक्यावर करता ज्या चर्चा आपसात करता आज इथे हजारोंच्या उपस्थितीमध्ये आपल्या आदरणीय शेठ समोर आपलं मन मोकळं करावं अशी मी आपणाला विनंती करतो. जो येईल त्याने आपलं नाव सांगावं आणि बोलायला सुरुवात करावी. नमस्कार आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी सुचित्रा सचिन खरे, माजी नगरसेविका चिपळूण नगर परिषदेची. पण याच्यापेक्षा ओळख म्हणजे आज माझे मिस्टर त्यांच्याबरोबर 82 सालापासून काम करतायत आणि ते आज पुण्यात गेलेत. तर ते पुण्यात गेल्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की या सगळ्यांची 92 पासून तूही साक्षीदार आहेस. आज ते कृतज्ञता व्यक्त करतायत, पण शेठ आज आम्हालाही कृतज्ञता तुमच्याबद्दल व्यक्त करायची आहे. ते 82 पासून काम करत होते, बरोबरीने शेठ होते. 95 सालीच्या आमदारकीची गोष्ट म्हटली तर माँसाहेब आमच्या दुकानात आल्या होत्या आणि त्यांना तिकीट मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केले होते. मला खूप दिवस आठवतात. ही मुलं सगळी लहान होती, हीही माझ्याकडे यायची. वहिनी आमच्या बरोबर होत्या. आम्ही त्यांच्यासाठी महिला आघाडी स्थापन केली. थोडस मागे जाते कारण ज्या माणसासाठी आपण जे हे सर्व केलं त्याचा 42 वर्षाचा ग्राफ खूप उंच आहे, खूप उंच आहे. एक व्यक्ती म्हणून एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही, मला पटत नाही, कुणाला पटत नाही, पण शिवसेना म्हणून आज ते जे काही ढाल करून उभे आहेत त्याच्यासाठी सगळ्यांनी त्यांना टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज कोकणाची ढाल त्यांनी सगळ्यांना अंगावर घेतलंय आणि हे सोपं नाहीये. त्यांचंही वय आता आम्ही साठीकडे घुसलो त्याच्या पुढे त्यांचं वय आहे. त्यामुळे हे शारीरिकदृष्ट्या ते करतायत ही गोष्ट खूप मला महत्वाची वाटते कारण आरोग्यावर ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम होतात आणि त्यामुळे ते करतायत. आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करतायत. डायरेक्ट हात तर आपण बळकट करू शकत नाही, पण ते करतायत तर त्यांचे हात बळकट करायला असे हवेत असं मला वाटतं. आणि सचिन खरेंनी खास सांगितलंय की शेठ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आज राजकारणात नसलो
आज राजकारणात नाही आहोत, पोटापाण्यासाठी वेगळ्या उद्योगात आहोत, पण शिवसेना नाही सोडलेली. भास्कर शेठ बरोबर 95 साली विधानसभा बघितली, त्यांच्या गाडीतनं गेले, सगळं कामी काही केलेलं आहे. माझी छोटी मुलगी 2 वर्षाची जेव्हा हाक मारायची, ओ भास्कर शेठ, तर तिलाही ते तितकीच साथ द्यायची. हा ठके एवढे साथ देऊन, कारण अरमाडा होती तेव्हा शेठची, आणि तिथून ते काच खाली करून सांगायचे, हा ठके काय म्हणतेस, इथपासूनचे आपले संबंध आहेत आणि हे सगळे ऋणानुबंध आहेत. पण येतो शेवटी राजकारणाचा विषय येतो तो पक्षासाठी. आज पक्ष कुठल्या गोष्टीतून जातोय आणि पक्ष जात असताना आपली नेमकी भूमिका काय पाहिजे, म्हणून मला जमत नव्हतं. तरी मी म्हटलं मी घेईन कुठलं तरी पद, जेवढी छोटीशी कणभर मला त्यांच्यासाठी मदत करता येईल तर मी करीन. आणि म्हणून मी शिव आरोग्य सेनेचं पद घेतलं. आता वयोमानाप्रमाणे असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे सगळ्यांना सगळं करणं शक्य होत नाही, पण तरी मी म्हटलं की मी घेईन. कारण त्यांचा जो ग्राफ आहे, एखाद्या माणसाचा, आपल्या संबंधित माणसाचा ग्राफ वर जाणं ही काय गोष्ट आहे. 95 इलेक्शनला आम्ही डीबीजे कॉलेजच्या खाली होतो, त्यांनी खूप आम्हाला आनंद दिले, खूप आनंद दिले. 2 वाजता रात्री तो निकाल लागला होता, दिग्गज माणसं त्यांच्या समोर होती, दिग्गज, तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी. कारण बाळासाहेब माटे त्यावेळी होते, विरोधक तगडा होता, आम्ही त्यावेळी प्रचाराला फिरत होतो, पण त्यांची निर्णय क्षमता, कुठल्याही गोष्टी, घर असो, राजकारण असो, आपली निर्णय क्षमता ही खूप महत्वाची मानली जाते. आणि त्यांच्या निर्णय क्षमतेला सलाम आहे खरं म्हटलं तर. कारण जर एखाद्याचा ग्राफ उंच होत असेल तर त्याची निर्णय क्षमता त्याला खूप कामी येते, नशीब आहे. पण निर्णय त्यांचे योग्य असतात. आम्हाला त्यांनी झुणका भाकर केंद्र उघडून दिलं होतं. पण तुम्हाला सांगते, भास्कर शेठ समजे मागे आहोत ना, मग काय आपल्याला काळजी नाही? या आविर्भावात आम्ही दादागिरीने वागलोय, खरंच दादागिरीने वागलोय. आणि जर आम्हाला कुणीही दादागिरी नगरपालिकेत कुठेही एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन शिकवली असेल ना, चांगल्यासाठी मी म्हणते दादागिरी, एखादं काम होत नसेल काय असेल तर ती शेठ तुम्ही शिकवले की अन्याय सहन करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही. याचबरोबर एक स्त्री म्हणून मी असं सांगेन की त्यांनी आमचं कॅरेक्टर खूप जपलंय. कुठेही आम्ही असू तर त्यांचं बारीक सारीक सगळ्या गोष्टी, जरी सुवर्णवाहिनी आमच्या बरोबर असल्या तरी त्यांचं लक्ष होतं. आणि किंबहुना आज राजकारणात ज्या गोष्टी ऐकतोय त्या गेल्या माझ्या 32 वर्षाच्या काळात मला ऐकायला मिळाल्या नाहीत. हे खूप स्त्रियांसाठी आहे. स्त्रिया म्हणतात कशाला राजकारणात जायचं, पण चांगला समर्थक, चांगला गॉडफादर जर आपल्याला असेल तर आपण जाऊ शकतो. तिथलं जर काही तुम्हाला गडूळ पाणी वाटत असेल तर थोडं निवळू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण जायचं आहे. आपला पक्ष, मी म्हणजे खरं सांगायला हरकत नाही, मी विद्यार्थी दशेत मी ABBPचं काम करत होते आणि लग्न होऊन आले ती त्यांनी मला पूर्ण नवऱ्याने शिवसेनामय करून टाकली. आमचं घरच शिवसेनामय. आणि शेठ होते, म्हणजे आम्हाला शेठ म्हणजे आमचं दैवत त्या काळी वाटायचं. आणि त्या भावनेबरोबर गेले तेव्हा प्रचंड घरातला माणूस दुःखही झालं आम्हाला की नाही नाही ते जायला पाहिजे. नियतीने त्यांना आज आमच्या सोबत आणलंय, नियतीने आणलंय सोबत. आज आपण त्यांना सगळ्यांना हात देऊया. त्यांच्यासारखा माणूस शिवसेनेतच शोभतो. मग त्यावेळी दुकानं बंद करणं असो, मुंबईतनं बायका यायच्या, सोशल मीडिया नव्हता, या सगळ्या गोष्टीची साक्षीदार मी आहे, साक्षीदार आहे की त्यांनी काय काम केलंय. या वयात हे काम करणं, कोणीही विचार करा, हे सोपं नाहीये. तुम्ही तुमच्या वयात एवढं काम करू शकता का? ताप येऊ दे, इंजेक्शन घेऊन जातायत, अंक होऊ दे, जातायत, दिवस रात्र कुठेही जातायत. हे सगळं ते शिवसेनेसाठी करतायत. आणि ज्या वेळेला काल जेव्हा हे मीडियामध्ये सगळं झालं, पसरलं, तर दुःख झालं की एखाद्या माणसाला किती नामोहरम करू शकते मीडिया. आमच्या काळी तर मीडियाच नव्हती त्यामुळे प्रश्नच नव्हता, पण एखाद्या माणसाला, म्हणजे माझ्यासारख्या माणसं, काय चाललंय हे असं होतं. मी यांना पुण्यात कळवलं की मीडिया अशी फिरतीये, असं पुण्यात कळवलं. पण आज केवळ माझ्या मिस्टरांच्याने, ते म्हणजे त्यांचं प्रेम आहे भास्कर शेठ म्हणजे सचिन खरेंचं, ते खूप प्रेम करतात. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, चित्रा आज तू सगळ्या गोष्टीची साक्षीदार आहेस, तू आज जाऊन स्टेजवर ह्या सगळ्या गोष्टी सांग. कारण बऱ्याच बायका नवीन असतील, आपण काय केलं पाहिजे, आपण काम काय केलं पाहिजे, काम शिकलं पाहिजे, तेही नसतील कदाचित सुरुवातीला शिकले. आम्ही नगरपालिकेत शिकलो नव्हतो, पण आज 5 वर्षांनी जेव्हा खाली उतरलो तेव्हा सन्मानाने उतरलो की मला जे वाटत होतं ते मी केलंय, मी सगळ्यांशी चांगली बघले, मी शिवसेना या 4 गोष्टींच्या नावाचा व्यवस्थित परिपूर्ण ते केलेलं आहे. आणि तसंच त्यांनी केलेलं आहे.
तर त्यामुळे 95 सालापासूनचा हा माझा 92 सालापासूनचा अभ्यास, त्यांचा 82-84 त्यांच्यापासूनचा, रात्रीच्या कॅबिनेट म्हणायचे, आमची कॅबिनेट आहे, कधी कधी बायको म्हणून राग पण यायचा की बराच उशीर ते त्यांच्याबरोबर असतात. पण आजच्या घडीला कोकणची ढाल माननीय भास्कर शेठ जाधव, शिवसेनेने तर त्यांना सर्वोच्च पद म्हणजे शिवसेना नेतेपद दिलंय, त्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. तर ढाल बनलेत, त्यांचे मावळे मागे आपण सगळे राहूया, त्यांना समर्थ साथ देऊया आपण. काय ते जिथे हाक मारतील तिथे वाईट गोष्टी नको व्हायला याच्या पुढे. आपण तशी परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की नको वाईट गोष्टी नको. त्यांचा वेळही त्याच्यात फुकट जातो. त्यांचा आपल्याला आमदार कसा हवा आहे, आपल्याला आमदार कसा हवा आहे, तो आपली विकास कामं करणारा हवा. पण तिथलं जर मी भाषण ऐकलं तर खरंच भारावून जात. संसदेतलं जे त्यांचं भाषण आहे ते सगळ्यांनी ऐका. अतिशय अभ्यासपूर्ण माणूस आपल्याकडे आहे, अतिशय अभ्यासपूर्ण अशा टाईपचं सगळं चाललंय. तर ते इथे थांबते. परत एकदा तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी शुभकामना देते, पुढच्या आयुष्यासाठी शुभकामना देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराज. अस्सलाम वालेकुम. महाराष्ट्राचे आदले दिवस मान्य शिवाजी महाराजांचा नमस्कार करून मानाचा मुद्रा करून मंचवर आपले आमदार लाडके आमदार आदरणीय भास्कर शेठ जाधव. शेठ, तुम्ही लोकांना हाक मारलीत आणि तुमच्या प्रेमापोटी सर्व लोक इथं आलेली आहेत, पक्षाच्या प्रेमापोटी आणि तुमच्या प्रेमापोटी. आपण एवढा लहान हॉल का बुक केले, तुमची हाक होती, तुमची हाक होती म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी जास्त जनसमुदाय इथं जमा होणार होता. आज जे पण या आठवड्याभरात घडलं आहे शेठ, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभे आहेत. कुणाची हिंमत नाही की तुमच्याकडे बघेल. महाराष्ट्राचं राजकारण एवढा गचकरण झालेलं आहे की ह्याच्या पूर्वी कधीही पण पेनच्या पुढं कधी जातीवादी राजकारण केलं नव्हतं गेलं. पण सुमारे आज या 15 दिवसापासून जिथं जिथं सभा होत आहेत तिथं मुस्लिम समाजाला शिव्या घालल्या जात आहेत. मुस्लिम समाज, बुद्ध समाज, कुणबी समाजाला शिव्या घालल्या जात आहेत. मी खाडीपट्ट्यातून येतो आणि एकमेव मुस्लिम समाजाची जिल्हा परिषद सदस्य ही शेठच्या आशीर्वादाने निवडून आली होती. शेठने कधीही भेदभाव केलेला नव्हता, आजपर्यंत करत नाही आणि ते करत राहणार नाही, कधीच ते करणार नाही. परंतु आज लोट्यामध्ये एक सभा झाली, त्या सभामध्ये लोकांना काय सांगण्यात येत होता की शिवाजी महाराज नसते तर सर्वांची खत्ता केली गेली असती. किती जातीवादी फेल व्हाल तुम्ही. काल तिथं शिंगातलीला सभा झाली, काय तरी बडबड करणारे आपले विभागाचे खासदार साहेब जिल्हा परिषद सदस्य नफिसा बरकार जेव्हा झाली त्याच्यानंतर त्याला 30 अर्ज दिले मी विभागाच्या विकासासाठी. परंतु एकही रुपयाचा काम त्या माणसाने आम्हाला दिलेला नाही. आणि तो ते खासदार आम्हाला शिकवणार की कसे काम करायचं आणि कुणासाठी काम करायचं. आम्ही सर्व शेठच्या संगती आहोत आणि संगती राहू. काही कालापूर्वी ह्याच लोकांनी आमच्या दिमागावर काहीतरी खोटं बोलून वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता, त्याविषयी आम्ही शेठशी माफी मागून अगोदरच चुकलेलो आहोत. शेठ, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आमचा खारीपट्टा तुमच्या संगती आहे आणि एक तुम्हाला विश्वास देतो की आमच्या खारीपट्ट्यातले इथले मुस्लिम समाजाची चिकार मध्ये अख्तरबाई वगैरे सर्व आलेले आहेत, फैयाज बायवरा, सर्व मुस्लिम समाज हे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहे आणि तुमच्या पाठीशी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय, आज तुम्हाला सर्वांचं लाकडं लाडकं दैवत परम आदरणीय महाराष्ट्राचे नेते आणि ग्वागर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भास्कर शेठ जाधव, सर्व व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ, सर्व मान्यवर पदाधिकारी बंधू आणि भगिनीनो, सर्वांनी पहिली एक घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी हर हर हर. धन्यवाद. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देश धर्म प्राण घेत राहती. आते
मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी में मिल जाएगा। ही सागराची गाज आहे, ग्वागर मतदारसंघाला लागलेला सागर किनारा आहे, आणि हे आमचे भास्कर जाधव तुरुंबवचे सुपुत्र नाहीत, सागर पुत्र आहे, सागर पुत्र। आणि त्यांनी केलेला जो आमचा सत्कार आहे, साहेब जेलमध्ये आम्ही 11 दिवसाचा वनवास भोगून आलोय, हा वनवास नाही, हा नरकवास आम्ही भोगून आलोय। माझे सगळे साथीदार आहेत, आमचे फैयाज भाई, सगळे 253 कैदी होते, आणि त्या 253 कैद्यामध्ये साहेब तुमच्या नावाचा जय जयकार आम्ही करून आलोय, जिंकून तिथे आलोय, भास्कर शेठला नारा तिथे दिलोय, आम्ही जय महाराष्ट्र शब्द इथं प्रचलित केला। चांगले प्रचलित गुंड होते, म्हणजे त्यांची नावं सुद्धा आपण उच्चारू शकत नाही। साहेब जसे दिवस वाढायला लागले तसे आमची पण इथं मग वाढायला लागली, काय करायचं। आमच्याबरोबर राजू गायकवाड होता, त्याला अटॅक यायची पाळी आली होती, होय होय, आम्ही धीर दिला, काय काळजी, आमचा नेता आहे तिथे ग्वागरचा साहेब काणेकर, अजय काणेकर म्हणून आरोप आहे गांजा याच्यामध्ये, तो म्हणतो काय प्रभाकरराव तुम्ही राजकारण्यांचं काय सांगू नका, ए भाऊ तुझ्या पाया पडतो, माझ्या नेत्याला काय बोलू नकोस, माझा नेता माझ्या हृदयात आहे, ओटात नाही, पोटात नाही, हृदयात आहे, आणि हे स्थान भास्कररावांनी जपलेलं आहे। परवा आमदार साहेब माझ्या घरात गेले होते, मी निलेश राणे बरोबर काम केलेलं आहे, साहेबांनी फोटो बघितला असेल, मला आमच्या विभाग प्रमुख संदीप घापनी सांगितलं होतं, हो तुम्ही घोषणा द्या निलेश राणेच्या विरोधात, पण तुमचा फोटो आहे। त्या काळामध्ये आम्ही काम केलं होतं, आदर्श काम केलं होतं, आणि त्या आदर्श कामाचे पोचपावते आहे। परवा आमदार साहेब गेले आणि त्यांनी बघितलं, मी आईला म्हटलं की साहेबांनी निलेश राणेचा फोटो बघितला असेल, त्या निलेश राणे माझ्या गावात गेल्या वर्षी पण गेले होते साहेब, पण आम्ही नाही स्वागत केलं। आमची निष्ठा आमच्या भास्कर जाधवांच्या चरणाशी आहे, ती कायमस्वरूपी राहणार, तशीच राहणार। साहेब त्या काय अजिबात, मला कालपासून 2-3 फोन आले तुमचं काय, ते माझ्याकडे व्हॉट्सअप नसल्यामुळं ते फोन आले, मला विचारले हो साहेबांची काही बातमी ऐकली काय, म्हटलं काय झालंय, साहेब फुटतायत, साहेब म्हटला फुटणार नाही, हे त्रिवार सत्य आहे। कारण ज्यावेळेला जूनमध्ये हा ज्यावेळेला शिंदे गटाची फडफड झाली, तेव्हा भास्कर जाधवांना मी दुपारी 12 वाजता फोन केला होता, साहेब लक्षात असेल तुम्ही मला वाटतं सेना बोलला होता, साहेब तुमचा निर्णय काय, साहेब मला म्हटले जाधव साहेब तुम्ही सांगा, साहेब उद्धवजींची साथ सोडायची नाही, जिजा हार तिथं तुम्ही राहा, आम्ही सर्व सैन्य तुमच्या पाठीशी आहोत, सदैव सैनिका पुढेच जायचे, नमागुतीत वा कधी न फिरायचे, हे ब्रीद वाक्य तुम्ही आम्हाला दिलेत। अरे भास्कररावांचा संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला आहे, त्यांचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे, अनेक संघर्षाचे आम्ही साथीदार आहोत, साथीदार नव्हे साक्षीदार आहोत। मग आमचा 1997 असेल, गंगा जमना सरस्वती भास्कर शेठ करोडपती ही घोषणा त्यावेळेला आचरामध्ये झाली, वृषाली कांबळे बघा नगराध्यक्ष होती भास्कर जाधव, त्यावेळेला आम्ही हेमंत नगराज डीएसपी होता, त्यावेळेला आम्ही त्याला थांबवलं होतं, रस्ता रोको केला होता, आमच्या अल्लाद वरवडकरांनी भास्करांना मिठी मारली। किती क्षण आहेत, किती आमच्याकडे गाथा पूर्ण होईल असे क्षण आहेत, शब्दच पूर्ण होऊ शकणार नाहीत। आणि म्हणून साहेब तुम्ही फक्त ओ दिलीत, ह्या ओला साथ दिली आणि हजारो सैन्य तुमच्या पाठीशी उभे राहिले, अरे हाच हेच तुमचं धन आहे, हीच आमची श्रीमंती आहे, भास्करांची श्रीमंती। येणारी जी निवडणूक आहे साहेब काय काळजी करू नका, आम्ही सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीचे आहोत, मी तर सगळ्यांना सांगतोय, अरे भास्कर जाधव परवाची सभा सोडा, त्यांच्या एका मला कार्यकर्त्यांनी सांगितलं परवा साहेब डॉक्टर सकपाळांच्या पत्नीचं दुःखद निधन झालं, तिथं आम्ही शोकसंदेश दिला ना आम्ही आमदारांच्या वतीनं, मला तिथे माणूस आला भाजपचं सांगायला, म्हटलं ते आता गोष्टी सांगू नका, जे ते गैर ते गैर, गैर बोललात काय आणि गैर वागलात काय, एकूण एकात हे संभाजीराजेंचं वाक्य आम्हाला लक्षात आलं। त्याच वेळेला सांगितलं तो माणूस म्हणतो नाही ना 10,000 मतं आमची, अरे 10,000 सोडा, 20,000 मतं तुम्ही मायनरची देणार, नातू पण तो आता निवडून नाही येणार, इथं आमचे भास्कर जाधव निवडून येणार, एवढा त्रिवार सत्य आहे। म्हणून साहेब तुम्ही काय काळजी करू नका, कधी हाक मारा, आम्ही तुमच्या पाठीचे आहोत, फक्त एकच मागेन तुमच्या, एक मागणं मागतो, ना मागो सोना चांदी ना मागो हिरे मोती, दे दे साहेबा प्यार दे, प्यार में सौदा नाही, प्यार में सौदा नाही। साहेब बरेचसे नेते तुमच्यावर टीका करतात की भास्कररावांचं कुटुंब कॉन्ट्रॅक्ट घेतोय, मी एकच छोटीशी विनंती, लढीवडपणाची विनंती आहे, तुम्ही तर द्रष्टे नेते आहात आमचे, की आम्ही ज्यावेळेला जेलमध्ये होतो त्यावेळेला बाहेर येऊन बसायचो आम्ही, काय करायचं, आमच्या राजू गायकवाडाचा मिठाईचा धंदा होता, तो त्या टेन्शनला अटॅक येत होता की मी 1 लाख रुपयाची मिठाई माझा धंदा कसा होणार। मी म्हटलं विचार आमच्या फैयादला, मी सांगितलं म्हटलं भास्कररावांना मी सांगेन तुझे 1 लाख रुपये तुम्ही द्या आणि तू काळजी करणं तुझा अटॅक मागे घे, असं आम्ही सांगितलं। त्यामुळं भास्कर जाधव हे आमचं गुणी नेतृत्व आहे, त्यामुळं काळजी करू नका। कार्यकर्त्याने साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं, बस्त्याला उठतं केलं, उठत्याला पळता केलं,
आणि पळत्याला धावता केलं अशी नीती तुम्ही कार्यकर्त्यांसाठी वापराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवराय, सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, एक जरा शांत जरा का जरा 1985 पासून जो तरुणपणा, जो आक्रमकपणा, जो अभ्यासपूर्वकपणा, जिथे संकट तिथे धावून जाणं, जिथे आपला सहकारी अडचणीत असेल तिथे धावून जाणं, आत्ताचं साल 2024 तोच स्वभाव, तोच आक्रमकपणा, तीच वृत्ती, निष्ठेचे वृत्ती असे आपले सगळ्यांचे सहकारी कार्यसम्राट आमदार माननीय भास्कर शेठ जाधव यांना सर्व सहकाऱ्यांचा मनाचा मुजरा। आज साहेबांनी 1985 ते 2024 या सर्व सहकाऱ्यांना एक प्रेमाची इथे साथ मारलेली आहे, पण ही दुसरी साथ नाही आहे, पण या साध्यामुळे भल्या भल्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। आज साहेब 1990 नंतर 92 संघटनेचे विरोधी पक्ष नेते होते, जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य होते, तीच पासून हा चुपून तालुका, थोडं मला साहेब थोडं बोलायचं आहे, चुपून तालुका हा मोठे काँग्रेसचे मोठमोठे पैसेवाले गडगंज असे खोदकी असलेले नेते या चुपून तालुक्यामध्ये होते। या गडगंज नेत्यांना शह देणं हे एवढं सोपं नव्हतं, पण एक तेजोमनी सूर्य तळपला या चिपळूण मतदारसंघामध्ये तुर्मे मातेचा भक्त, ते म्हणजे आपले भास्करराव जाधव साहेब, आणि त्यांनी आपलं कुटुंबाकडे थोडस दुर्लक्ष करून या बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी या तालुक्यामध्ये वाढेल ह्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, अहो मारामाऱ्या केल्या। सावडमध्ये तर भास्करावांची बुलेट आली की पोलीसवाले बोलायचे भास्कर आला, अक्षय तिकडं दाणादाण व्हायची। त्यानंतर काळ निघत गेला, त्यानंतर साहेबांनी बाबूसाहेब खेडेकर यांना आमदार केलं, त्या 500 मताने बाबूसाहेब खेडेकर निवडून आले होते। अहो बाबूसाहेब खेडेकर शेवटची बेटी उघडण्यासाठी सुद्धा थांबले नव्हते, बरोबर ना शेठ, डायरेक्ट घरात गेलेले, पण शेठना विश्वास होता शेवटचं 1500 लीड ही माझी शेवटची पेटी नक्कीच तोडेल, आणि ते 1500 लीड तोडून त्यावेळेला बाबूसाहेब खेडेकर 500 मताने निवडून आले। एवढा आत्मविश्वास, एवढा अभ्यास, तिथपासून साहेबांनी संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे। त्यानंतर माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला वाटतं 95 नाशिक येथे त्यांना उमेदवारी जाहीर केली, आणि त्या पहिल्या फटक्यामध्ये या दीवगज असे काँग्रेसचे नेते अमाप पैसा, पण त्यांच्याकडे होती ती तुमच्यासारखे सहकारी, तुमच्यासारखी माणसं आणि वयोवृद्धांचे आशीर्वाद, त्या आशीर्वादाच्या जीवावरती, तुमच्या सहकाराच्या विश्वासावरती त्यांनी चिपळूण तालुक्यावर भगवा फडकवला। दुसऱ्या टर्मला सुद्धा परत त्यांनी चिपळूण मतदारसंघावरती भगवा फडकवला, त्यावेळेला युतीचे शासन राज्य आलं, पण त्यावेळेला सुद्धा त्यांच्या नशिबी मंत्रीपद आलं नाहीये। झाली दुसरी टर्म झाली तरी साहेब नाराज नाही, तरी साहेब गप्प, आपला निष्ठा त्या भगव्यापाशी आणि बाळासाहेबांच्या चरणापाशी। तिसरी टर्म साहेब येणार, साहेब निवडून येणार,
पण आमच्या तिथले स्वकीय मी नाव घेऊन सांगतो, मी घाबरत नाही कुणाला, कारण त्यांचं मी एक सहकारी आहे इथले, त्यावरचे तत्कालीन तालुका प्रमुख सचिन कदम आणि ज्यांनी खासदार की अनंजी गीते यांनी मातोश्रीवरती जाऊन साहेबांबद्दल नको नको तो मेसेज पोहोचवला, आणि त्या कारणामुळे आणि त्यांच्या जोडीला सुद्धा चिपळूण तालुक्यामधील काही लोक होती, त्यामुळे तिसरी टर्म माननीय आमदार भास्कर शेठ जाधव मा मिळाली नाही, पण वाघाचा बछडा तो थांबणारा नाही. निवडणूक लढवली, अपक्ष निवडणूक लढवली, पैसा नव्हता, तुमच्यासारखे सर्व चिपळूण मतदारसंघातले सहकारी होते, जीवाचा राम केला, मीडियाला रिपोर्ट आला भास्कर जाधव नक्की अपक्ष म्हणून निवडून येणार. संपूर्ण तेव्हा काँग्रेसवाले साहेबांच्या मागे यायला लागले, नेते मंडळी मागे यायला लागली, साहेब किती पैसे पाहिजेत बोला, तुम्ही तुम्ही सीट नक्की येणार आहे, तुम्हाला कमी पडता का, आत्ताच पैसे घ्या नंतर आमच्या पक्षात या. पण त्यावेळी साहेबांनी निष्ठा विकली नाही, साहेबांनी निष्ठा विकली नाही तर आपल्या घरातील आपली भावे असेल, आपली बायको असेल, आपली बहीण असेल, कुटुंबियांचे दागिने घाण ठेवले. हा इतिहास कुणाला माहिती नसेल, आमचे जवळचे सहकारी हा आम्हाला माहिती आहे. पण आपला नेता डगबगला नाही, 2 ते 2500 मताने पराभव झाला, तोच हा पराभव झाला नसता, त्यावेळेला खासदारकीच्या निवडणूक आधी झाली होती आणि त्यावेळेला कुणबी आघाडीचा असा उमेदवार होता त्याला 8000 मतं मिळाली होती आणि शेकापचे शब्बीर आलवी आता नाही आहेत त्यांच्या त्या उमेदवाराला 7000 मतं मिळाली होती. आम्ही गेलो, एका रात्री गेलो, करावं लागतं. शेठनी मी हिरो होंडावरून त्या खेडीच्या MIDC मध्ये तिथे त्या चर्चा झाली, पण आमच्यापेक्षा बाकरा त्यांना मोठा भेटला, भरपूर पैसे मिळाले. त्यावेळेला कुणबी आघाडीची मतं त्या मतदारसंघात फक्त 800 राहिली आणि शेकापची फक्त 400 राहिली, तो भाग दुसरा. पण शेवटला भास्करराव निवडून येत आहेत म्हणून हेच सेनेवाले प्रभार शिंदेला मुंबईचं पार्सल आणलं आणि इथे उभं केलं त्याच्या पतासाठी. आता भास्करराव नक्की निवडून येणार, आता आपलं काय खरं नाही. अहो रामपुरी भागातील दोनच गाव होती, गोंधळ आणि सती, त्या गोंधळ गावात सतीच्या वाडीवरती हे विद्यमान खासदार गीतेसाहेब बाब्या भुवाड यांना 2 वाजता उठवायला गेले, बाब्यादा तुमची वाडीचं मतदान रमेश कदमांना करा. अच्छा किती ठिकाणी प्रयत्न केले, त्याच्यामुळे भास्करराव फक्त 2 ते 2500 मताने पडले. हा संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. राष्ट्रवादी आले, राष्ट्रवादी स्वतोच प्रकार, राष्ट्रवादी स्वतोच प्रकार तिकडनं आता परत सेनेत आले. सेनेत आल्यानंतर आज सिनियर कोण होतं, 2.5 वर्ष सत्ता होती महाविकास आघाडीची, शिवसेनेमधून 60 टर्म निवडलेले आमदार कोण, भास्कर जाधव, त्यांना तुम्ही पालकमंत्री करू शकलात नाही. तुम्ही मुंबईचा विधानसभेवरचे आमदार अनिल परब यांना तुम्ही इथे पालकमंत्री बरोबर बसवलात, त्याच्या आधी रवींद्र वायकर म्हणजे कोकणातल्या आमदारांनी कोकणाच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा ठेवायच्या नाहीत, साहेब ह्या पुढे चालणार नाही. एक तुमचा सहकारी म्हणून सांगतो, आज तुम्ही नेते आहात, हा उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही झटताय, कोण अंगावर घेतोय सांगा, तुम्ही मीडिया बघते, एवढे खासदार आहेत, तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं काही वाटत नाही, सहकाऱ्यांचं काही वाटत नाही, प्रत्येक गोष्ट ह्याला मोदीला अंगावर घे, सगळ्यांना अंगावर घे, आज अंगावर घेताय तुम्ही, बाकीचे खासदार काय करतायत, हा आजच्या कार्यक्रमाचा काय इतर रूपरेष आहे, आज तुम्ही काय पक्ष मिळावं, सगळ्यांना हाक मारली होती ना, मग विद्यमान जिल्हा प्रमुख कुठं तिथे, हीच परत सुरुवात झाली, कुठं तालुका प्रमुख, कुठं 72 गावचे तालुका प्रमुख, एवढा संघर्ष झाला, आपल्या कार्य हल्ला झाला, कुठे गेले किती साहेब, आता उमेदवार आहात ना तुम्ही, कुठे गेले विनायक राऊत, कुठे गेले, द्या उत्तर. हे प्रत्येक वेळ चालत झाले, प्रत्येक वेळ चालत झालंय साहेब, आपले राहुदरे बापिया, राहुदरे बापिया, अरे काय राहुद्या, किती वेळा साहेबांना सांगितलं आहे, साहेब तुम्हाला कुटुंब आहे, कुटुंबाचा विचार करा, कुटुंब आहे आम्हाला माहित आहे, तुम्ही सहकार्यांचा जास्त कुटुंबापेक्षा विचार करता, अहो तर तुमचं काय झालं, आमचं सहकार्याचं काय होणार, किती हल्ले परतवणार तुम्ही, आज वरिष्ठांना सुद्धा या गोष्टी जाण पाहिजे, नाही मागच्या गोष्टी मनात ठेवून
साहेब चालणार नाही, तुम्ही बरेच अनुभव घेतलेले आहात, कारण तुमचा मी जुना सहकारी आहे, लक्षात ठेवा। बरेच हल्ले, एक किस्सा सांगतो तुम्हाला, सांगायला पाहिजे, जेव्हा यांची टर्म नाकारली गेली त्या रात्री इंदिरा ससून केंद्राला मोठा मेळावा झाला साहेब। आम्ही रात्री फैसल, मी, रामदास राणे, तेव्हा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या दादगावच्या बंगल्यापर्यंत गेलो, तिथे सगळं झालं आणि परत 2 तासानंतर साहेबांना मेसेज आला, साहेब गप्प। आम्हाला तेव्हाच वाटलं की हा घात झालेला आहे, किती साहेबांनी सहन करायचं। आणि साहेब तुमची इच्छा आहे ना चिपळूणमधून उभी राहायची, करा सुरुवात आज। हा मतदारसंघ आलाय, दोन जाणते बाहेर पडलेत, आणि हे तुम्ही डिक्लेअर केल्यापासूनच हे सगळं सुरुवात झालंय। प्रत्येकाला बाशिंग बांधून आमदार केले उभी आहेत, वाघरात बाशिंग बांधून आमदार केले उभे होते, त्यांचे आता त्यांचे कोट प्रत्येक वेळेला व्हॉट्सअपवर, तेव्हा मी शिवसेना होतो, तुम्ही राष्ट्रवादी होतात, भावी आमदार ते आता कोट मागे कपाटात भरला असेल, तर तुम्ही इकडे आलात ना, जमायचं नाही। माझ्यापासून जास्त काय बोललो असेल, मी एक शिवसैनिक, एक सहकारी म्हणून या माझ्या इथे व्यथा मांडल्या साहेब, आपले विचार नक्कीच मांडणार आहेत। इथेच थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि तुमचे आमचे लाडके जाधव साहेब, सगळ्यांनी मन लावून ऐका। माझा जन्म 1960 आहे, बाळासाहेबांनी शिवसेना काढली 1966 आणि तिथपासून मला हे रक्त शिवसेनेचं काय हे मला माहिती आहे। बाळासाहेबांच्या टायमाला ज्याने करोडपती झाले, जे अब्जाधीश झाले, ज्यांना मुख्यमंत्री पद मिळालं, त्याने त्यांची गद्दारी केले, ही गद्दारी म्हणजे त्यांचं अर्ध आयुष्य काट। बाळासाहेबांना फसवलंय त्यांनी। माझ्या तमाम जनतेला एवढं सांगेन, देवाधिकांपासून रामाने जन्म घेतला, कृष्णाने जन्म घेतला, कुणासाठी? सज्जनांसाठी। तसाच बाळासाहेबांनी जन्म घेतला तुम्हा आम्हा मराठ्यांसाठी, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। आज तुमच्या बापाला, दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणताय, लाज वाटत नाही? लाज वाटली पाहिजे। मी साखरगावचा मोरे, साहेबांना मी पोसऱ्यात बोललो होतो, मला 2 शब्द तरी बोलायचे आहेत। मी तमाम जनतेला एवढंच सांगेन, मिटिंगी होतात, तुम्हाला बराच काय ऐकायला मिळतंय, लोक खोके फिरवतायत, पण एकच लक्षात ठेवा, जर तुमच्या आमच्या भविष्यासाठी, जर मुलाबाळांसाठी जर भविष्य बघायचं असेल, तर ह्या शिवसेनेकडे लक्ष ठेवा, ठाकरे शिवसेनेकडे लक्ष ठेवा। मला एवढं म्हणायचं आहे, आज इथे तमाम जनता आहे, मला ही मिटिंग म्हणजे आम मैदानात झाली पाहिजे होती। आज खूप जागा आपल्याला कमी पडले आणि एक मिटिंग साहेबांनी मोठी लावावी, म्हणून या तमाम जनतेला एवढंच सांगणार, मागे बघा तरी जाधव साहेब, पुढे बघा तरी जाधव साहेब, चारी बाजूला जाधव साहेब। एवढं काय जास्त मी बोलत नाही आणि प्रत्येकाने माझ्या आया बहिणींनी लक्षात ठेवा आणि सांभाळा अगदी सर्वांना। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षाध्यक्ष उद्धवजी ठाकरे, युवा अध्यक्ष आदित्यजी ठाकरे, आज मला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे या मेळाव्याच्या निमित्त। आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार सन्माननीय भास्कर सेठ जाधव आणि संपूर्ण व्यासपीठ, मी सर्वांची आता नावं घेत नाही आहेत, खूपसा वेळ झालाय।
आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो, साहेबांबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं अनेक वक्त्यांनी त्यांची पूर्व इतिहास या ठिकाणी सांगितला. ज्यावेळेला साहेब राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला मी गुहागरचा तालुका प्रमुख होतो आणि त्यावेळेला मी साहेबांना साहेबांच्या विरोधात कामं मी त्यावेळेला करत होतो. त्यावेळेला मी साहेबांना पाहिलं आणि त्यावेळेला माझ्या मनाशी खुणगाट बांधली की असा आमदार आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे होता. पण नियतीच्या मनात काय होतं मला माहिती नाही. काही महिन्यानंतरच साहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशाला काहीही न मला बोलवता सुद्धा मी साहेबांच्या भेटीसाठी आणि पक्ष प्रवेशासाठी आम्ही मातोश्रीवर गेलो आणि त्यावेळेला साहेबांनी मला जवळ घेऊन बघितलं आणि सांगितलं की नाही आपण आता गुहागर तालुक्यामध्ये चांगलं काम करूया. साहेबांचं इलेक्शनमध्ये बाकीचे विषय नाही मी बोलत, एकच विषय या ठिकाणी बोलतो की जेव्हा साहेबांबरोबर मी काम करायला लागलो साहेबांची सगळी रणनीती बघितली संपूर्ण त्यांचा झंझावत मी पाहिलाय, मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलाय आणि माझे डोळे भरून गेलेत. बांधवांनो, आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा अनेक लढाया करतो परंतु मनुष्य जसा वयाने खाली खाली होत जातो, वय वाढत जातं तसं त्याच्यामध्ये थोडीशी आक्रमकतेची धार कमी होते. परंतु मी आज भास्कर शेठ साहेबांमधला स्पार्क, त्यांच्यामधला अंगार मी पाहिलाय. आज जवळजवळ 60-67 वर्षाचे साहेब असतील परंतु जेव्हा एखाद्याला शह द्यायचा आहे, जेव्हा आपल्यावर अन्याय होत असेल तेव्हा त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल तर त्याला कसं भिडायचं हे आजही एवढ्या वयामध्ये मी साहेबांकडून बघतोय. नक्कीच आदर्श घेण्यासारखं आपलं नेतृत्व आहे परंतु त्याला साथ सुद्धा सर्वांनी देणे फार गरजेचं आहे. आज इथला मतदार मधला संपूर्ण मतदार म्हणा, त्यांचे कार्यकर्ते म्हणा, त्यांचे सहकारी म्हणा, हे संपूर्ण त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी आहेत. परंतु संघटना म्हणून एक वेगळी जबाबदारी असते, त्या संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीनं कडक द्यायला पाहिजेत असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय आणि हे गरजेचं आहे. परंतु साहेब आजही आम्हाला सांगतो संघटनेचा आपल्याला पाठिंबा असेलच परंतु आज आमच्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता सुद्धा तुमच्यासाठी जीवाचं रान करेल हे सुद्धा तुम्ही विसरून जाऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो की या वेळेला संघटनेला शिवसेनेला आपली गरज आहे अखंड महाराष्ट्रामध्ये आणि इथलं गाडं सांभाळण्यासाठी, इथले तालुका सांभाळण्यासाठी आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. खूपस सर्वांना बोलायचंय, मलाही खूप बोलता आलं असतं परंतु मी या ठिकाणी माझं दोन शब्द पूर्ण करतो, येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी आणि ज्यांच्या हाकेला ओ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिले ते सन्माननीय आपले सर्वांचे लाडके आमदार भास्कर शेठ जाधव विनायक. या ठिकाणी आपण या जरा जाधवबाई वगैरे वयस्कर बराच वेळ उभे आहेत, जरा त्यांना त्यांना जागा करून ह्या दोघींच्या चौघी पाच जणींच्या महिलांना जरा बराच वेळ उभे आहेत प्लीज, पुरुषांनी त्या जागा करून प्लीज. ताई बसा पाठीमागे, ते बघा आमच्या शहर प्रमुखांनी दिला नाही तुम्हाला जागा करून, पाठीमागे पाठीमागे जा इकडे. मी फक्त दोनच मिनिटं बोलणार आहे. आपण सर्वजण मगापासून जी चिंता व्यक्त करत आहे ती चिंता साहेबांना काही निवडून आणण्याची चिंता कोण कशाला व्यक्त करते मला ते कळत नाही. अरे आपण कोणतरी म्हटलं की पालकमंत्री पाहिजे कोण, अरे कशाला पालकमंत्री, काय चाललंय का मला कळत नाही. एक उद्धवजी साहेब ठाकरे सोडले तर येणाऱ्या सरकारमध्ये दोन नंबरला भास्कर शेठ जाधवच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, कोण बोलतो नाही. आणि हे आता गेलेत तिकडे, ते लोक आम्हाला आता शिवसेना शिकवायला लागलेत. प्रमोद नवळकर साहेबांच्या सहकार्याने आम्ही विदर्भदशेत काम केलं, चंद्रकांत पळवळ साहेबांच्या ह्याच्यामध्ये विदर्भदशेत काम केलं आणि हे आता आम्हाला लागले सगळे शिकवायला. 2014 विरोधात गेले, त्यावेळेस काय झालं, साहेब पण विरोधात होते पण साहेबांचं नामचं कधी हे नाही आलं. साहेब राष्ट्रवादी होते तेव्हा सुद्धा साहेबांचं नामचं चांगलं होतं, आताही अगदी गुळासारखं सगळं आहे, घरोब आहे. आणि या पद्धतीने चांगल्या माणसाला उगाच कुठेतरी दूषणा लावत बसायचं, ही जे धंदे झाले सगळे धंदे बंद करून टाका. जर का आमच्या मनात असं काय आलं ना, आता आम्ही भास्कर शेठना इथं ठेवणारच नाही. तुम्ही सगळ्यांना लक्षात घ्या, त्यांना विदर्भातल्या एका माझ्या मित्रांनी मला फोन केला, मी ज्या ठिकाणी कामाला होते, अरे तुमचे आमदार आमच्याकडे नेते आले, काय माणूस आहे, तुम्ही किती नशीबवान आहात,
की ते वर व्यासपीठावर बसलेच नाही, आमच्या याच्यामध्येच खुर्चींमध्येच सगळ्या कार्यक्रमामध्ये बसला एवढा नेता तुम्हाला भेटला, तुम्ही किती भाग्यवान आहात, खरोखर आम्ही भाग्यवान आहोत. परंतु हे जे चाललेलं आहे नाटकं, ही नाटकं सगळी कशी फेडायची ती यांना जेवढं माहिती नाही तेवढं आम्हाला माहिती आहे. कुठल्या कोपऱ्यात घुसायचं काय करायचं, आम्ही एखादी थप्पड मारलं आमच्या शरीरष्टीवर जाऊ नका, आम्ही कोपऱ्यात एखादा घुसलो ना तर पूर्ण वाटोर लावून टाकू. जो आधी पहिला मला सांगा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्वागरचा ज्या ज्या पक्षांना भास्कर शेटच्या विरोधात उभं राहायचं त्या पक्षाने पहिला उमेदवार जाहीर करा, त्याचं मला नाव पाहिजे, कोण उमेदवार आहे तो पहिला दाखवा मला, त्याची काय लायकी आहे तिथे बघू तर मला, कुठं कुठं जातोय तो. या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा, टेन्शन कोणी करायचं नाही. आज साहेबांनी बोललं म्हणजे काय, आपण हाऊस मध्ये त्यांनी सांगितलं ना चार घास जेवासाठी बोललोय, कशाला चिंता करता तुम्ही, काय चिंता करता, राजकारण कोण आम्हाला शिकवतात. हे राजकारण जी सायकॉलॉजी आहे ना या सिंदगडच्या लोकांनी पूर्ण बदलून टाकले आहे, पूर्ण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे बाद झालेले लोक आहेत, यांचा विचार कुणी करू नका. मी जास्त काय बोलत नाही, भरपूर काय बोलत असेल चार तास बोलेन या विषयावर. परंतु आम्ही सुद्धा शिवसेना ही दंगली सहित बघितलेली आहे, चार नळावरती आम्ही सुद्धा हे केलेलं आहे, त्यामुळे धन्यवाद या ठिकाणी बोलला संधी मिळेल त्याबद्दल सर्वांचे आभार. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि ज्यांच्या हाकेला ओ देऊन एवढे सगळे जमलात ते आपले सर्वांचे लाडके नेते ग्वागर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय भास्कर शेठ जाधव साहेब. मी जास्त बोलणार नाही, पण 20 जानेवारी 2022 ला ज्यावेळेला या गद्दारांनी सुरत मार्गे गुवाहाटीत पळाले, 6-7 दिवस झाले, साहेब आजारी होते, साहेब हताश होते, परंतु पहिला जर कुणी आवाज दिला असेल तर आपल्या नेत्याने शिवडी वडाळ्यामध्ये सगळ्या जुन्या शिवसैनिकांना आवाज दिला आणि तिथून पुन्हा एकदा शिवसेना उभी राहिली. आज सगळे गद्दार ज्यावेळेला भास्कर शेठ जाधव साहेब यांच्यावरती ज्यावेळेला तुटून पडतायत, आज कोणता नेता शिवसेनेवरती बोलतोय त्या प्रत्येकाला, मग ते मोदी असतील, शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नाही तर शिंदे असतील, नाही तर रामदास कदम असतील, यांना अंगावर घेणार जर कोण नेता असेल तो आपला फक्त भास्कर शेठ जाधव साहेब आहेत. त्यामुळे कोणाची चिंता करताय? आज फक्त मला एवढंच बोलायचं, निखंत मला माझी सुद्धा आहे, ज्यावेळेला 16 जानेवारीला हा कुठला एक टिनपाट सिंधुदुर्गचा आला आणि आपल्या साहेबांवरती बोलतोय, त्यावेळेला सगळे शिवसैनिक आपले एकत्र आले होते, बाळासाहेबांचे शिवसैनिक सगळे कोट करून साहेबांचं रक्षण करण्यासाठी कार्यालयाजवळ जमले होते. परंतु ज्या माणसाने साहेबांवरती, साहेबांच्या कुटुंबावरती, उद्धव साहेबांवरती, महासाहेबांवरती गलेच्चे शब्द वापरले ते कशासाठी वापरले? कारण भास्कर शेठ जाधव साहेब यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन त्या टिल्ल्याला आणि त्या निल्ल्याला साहेबांनी अंगावर घेतलं होतं म्हणून हे केलं होतं. तरी सगळ्या मला शिवसैनिकांना विनंती आहे की हा सगळा समाज जमलेला आहे. पपेश तुम्ही बोललात ते बरोबर आहे, जिल्ह्याची संघटना म्हणजे जिल्हा प्रमुख कुठे आहेत त्या दिवशी सुद्धा नव्हते, आताही नव्हते. साहेबांनी जेव्हा संघटना अंगावर घेतली तेव्हा जिल्हा प्रमुखांचा पण काम आहे की साहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसैनिकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कुठे आहे जिल्हा प्रमुख? पण साहेब तुम्ही चिंता करू नका, तुम्ही ग्वागर तर राहू दे, चिपळूण सुद्धा लढा. ग्वागरची जबाबदारी आमची आहे, चिपळूणची जबाबदारी सुद्धा आमची आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांचाच आमदार निवडून आणू एवढी ग्वाही देऊन इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते खेडचे तालुका प्रमुख अंकुशजी काते. आता संगमेश्वर देवरुखचे तालुका प्रमुख बंडेशेठ बोरुतकर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि आपण जे सगळे निष्ठावंत शिवसैनिक जमलात, ज्यांच्यासाठी जमलात त्या ते आपल्या शिवसेनेचे बुलंद तो बुलंद आवाज ते म्हणजे आपले भास्कर शेठ जाधव. खऱ्या अर्थाने काही जणांनी भाषणात सांगितलं भास्कर शेठबद्दल, शेठ निवडून यायची काळजी करू नका, गुहागर राहून दे, संगमेश्वर चुपळून जरी तिकीट आणलं तरी आम्ही 100% तुम्हाला निवडून आणू. आणि जे घडले विषय त्या घडलेल्या विषयाची तर अजिबात काळजी करू नका. साहेब तुम्ही तर गंभीर आहात पण तुमच्या पाठी तुमचे शिलेदार तुमच्या पुढे राहून गंभीरपणे काम करतील. आणि आज जे घडलंय सत्ता त्यांची आहे. माझे कैक मित्र विदर्भात त्या साईडला आहेत, ते सांगतात पुढचा मुख्यमंत्री तुमचे भास्कर शेठ झाले पाहिजेत. आणि आमचीही तीच म्हटलंय की आज आपली बुलंद तोफ त्या विदर्भात जाऊन कडकडते तर आपली तोफ मुख्यमंत्री म्हणून का आपल्याला आवडणार नाही? मला वाटतं सगळ्यांना भास्कर शेठ मुख्यमंत्री झालेले आवडतील. आणि भास्कर शेठचं काम तुम्हाला माहिती आहे,
12 जणांना कसे बाहेर जोडा काढून टाकले होते. जेव्हा सत्ता येईल तेव्हा हे जे काय चाललं होतं भाषण त्यांना नक्कीच अक्कल शिकू आपण. आज हे पोलीस त्यांच्या जीवावर बोललेत. आज जर त्यांच्या अंडीले गुंडे जर बाजूला गेले असते तर आलेले तुमचे शिवसैनिक होते ना त्यांनी त्यांना काय अवकाद आहे की दाखवून दिले असते. आणि आज जी ही लोक आलेत ही कुणी आणलेली लोक नाहीत, भास्कर शेठच्या प्रेमाखातर आलेली लोक आहेत. मी एकच सांगतो शेठ साठी सगळ्यांनी एकदाच जोरात आवाज द्या, भास्कर शेठ तुम आगे बढो, भास्कर शेठ तुम आगे बढो, भास्कर शेठ तुम्हाला गवाही देतो पुन्हा एकदा. संगमेश्वर चिपळूणची जरी तुम्ही आमदारकी तिकीट आणलीत तर आम्ही 100% तुमच्या पाठी राहून तुम्हाला भरघोस मताने निवडणू. इथेच बोलतो आणि एवढंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय हिंदी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय महासाहेब यांना अभिवादन करतो. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या ह्या आपल्या कुटुंब स्नेह मेळाव्याकरता, त्याचबरोबर आपले पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे आपल्या या स्नेह मेळाव्याकरता आवर्जून उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपजिल्हा प्रमुख श्रीयुत बाबूरावजी खातू, माझे ज्येष्ठ सहकारी माजी सभापती श्रीयुत बळीरामराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माजी अध्यक्ष श्रीयुत विक्रांत जाधव, आपल्या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्रीयुत पप्पू शिटांबरे, उपजिल्हा प्रमुख श्रीयुत रवींद्र सुर्वे, आपण शिवसेनेची पहिली पंचायत समिती जिंकली 1997 साली आणि त्यावेळचे झालेले पहिले सभापती श्रीयुत विलासजी पिठले, माझे ज्येष्ठ सहकारी श्रीयुत मुळेभाऊ, उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, आमचे इम्तियाज मुकादम, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उपतालुका प्रमुख श्रीयुत काशीरामजी मोहिते, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या गुहागरीच्या पहिल्या सभापती मुळेवहिनी वैद्यताई, आमच्या माजी सभापती पूर्वी निमुणकर मॅडम, आमच्या ज्येष्ठ सहकारी चित्राताई वाघ, आमच्या उपजिल्हा संघटिका चित्राताई खरे, ऐश्वर्याताई घोसाळकर, आमच्या वेदा फडके मॅडम, त्याचबरोबर आमच्या पहिल्या नगराध्यक्षा गुहागरच्या स्नेहा वरंडे, आमची गुहागरची महिला तालुका प्रमुख आणि माजी सभा जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, शहर अध्यक्षा चिपळूणच्या वैशाली शिंदे, त्याचबरोबर तालुका आमचे खेडचे तालुका प्रमुख अंकुश काते, आमचे संगमेश्वर देवरूचे तालुका प्रमुख श्रीयुत बंड्या बोरुकर, युवा सेनेचे आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेली पक्षाची सर्वच पदाधिकारी मंडळी, शहर प्रमुख शशिकांत मोदी, बरीच मंडळी आहे, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी, माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या एक सोडून बाकीच्या बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, बरेच दिवसांना आपण सगळी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्र आलेलो आहोत. माझ्या काही सहकाऱ्यांना पप्या चव्हाण वगैरे हे जे काही जुने सहकारी वर्षानुवर्षेचे आहेत
त्यांना आठवत असेल की या तालुक्याचा मी ज्या वेळेला तालुका प्रमुख होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे तालुक्यातली संघटना किमान महिन्यातून एकदा आम्ही एकत्रितपणे जमत असू. एका बलाढ्य सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढा द्यायचा होता, कारण गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकच जिल्हा होता. माझ्या मागे कोण हातवारी वगैरे करत नाही ना, ते टीव्ही दिसत नंतर ते. त्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे मिळून सगळ्यात महत्वाचे पदाधिकारी हे आपल्या चिपळूण तालुक्यामधले होते. म्हणजे दोन्ही जिल्हा काँग्रेस पक्ष ज्या वेळेला एकत्रित होता त्यावेळेला टीके शेटे नावाचे एक फार मोठे उच्च उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यावेळेला या दोन्ही जिल्ह्याचे एकत्रितपणे अध्यक्ष होते. त्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्यावेळची जर परंपरा तुम्ही पाहिलीत तर जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्या चिपळूण तालुक्यातलेच असायचे. खासदार जर तुम्ही बघितलेत तर जवळजवळ बहुतांशी खासदार हे आपल्या चिपळूण तालुक्यातूनच झाले. अशा प्रकारच्या एका बलाढ्य पक्षाबरोबर त्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व निर्माण करणं, शिवसेना उभी करणं, शिवसेना तर होतीच परंतु त्या शिवसेनेला प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्तास्थानी घेऊन जाणं हे एक तालुका प्रमुख माझ्या म्हणून माझ्यासमोर खूप मोठं आव्हान होतं, माझी खूप मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीप्रमाणे आपले लोक, माझा पॅड काय झालं, पॅड कोणाच्या हातात आहे, आपले लोक हे सर्वांगानं तरबेज करायला हवेत, हे सर्वांगानं जाणकार करायला हवेत. लढाई जर लढायची असेल तर आपली ताकद कमी आहे, यश मिळवायचं असेल तर बुद्धी चातुर्य वापरलं पाहिजे, यश मिळवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे डावपेच आखले पाहिजेत आणि ते डावपेच यशस्वी केले पाहिजेत आणि त्याचं मार्गदर्शन हे आपल्या सहकार्यानं असलं पाहिजे. अशा प्रकारचा एक विचार मला वाटतं मी आतमध्ये दिले पॅडेल पाठीमागे हालचाल करू नका, ती काय होतं कॅमेऱ्यात दिसते ती तुमची मागची हालचाल नंतर. अशा एका विचारानं आम्ही एकत्रितपणे बसत असू आणि तासन तास चर्चा करत असू, व्यूहरचना करत असू, व्यूहरचना करून समोरच्या माणसांना कशा पद्धतीने शह द्यायचा याचं आम्ही नियोजन करत असू आणि बघता बघता सगळ्या क्षेत्रावर आम्ही शिवसेनेचा ताबा मिळवला, सगळ्या सत्तास्थानी शिवसेनेचा ताबा मिळवला आणि तोच विचार त्या वेळेपासून आजही माझ्या मनामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की मी केवळ माझी निवडणूक बघत नाही किंबहुना माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकारी आपल्याला मदत करतात, आपल्याला निवडून आणतात, त्यांची निवडणूक ज्या ज्या वेळेला येते त्या त्या वेळेला ती निवडणूक जिंकण्याकरता मी माझं पद बघत नाही, मी माझी पोझिशन बघत नाही, ती समोरच्या माणसाची निवडणूक कुठली आहे याचा मी विचार करत नाही. केवळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नाही, आज सुरेश साळवी कदाचित तिथे रामपूरचे आले नसतील, पप्या इथे आहे, त्यांच्या पायाच्या दुखण्यामुळे कदाचित ते आले नसतील, आलेत, त्यांना विचारा. त्यांची एक पोटनिवडणूक होती ग्रामपंचायतीची, मी पालकमंत्री होतो आणि पोटनिवडणुकीकरता मी प्रचारला गेलो म्हणून माझ्यावर मुळे भाऊ खूप मोठी टीका झाली. काय पालकमंत्री ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकरता प्रचारला आला,
प्रश्न ग्रामपंचायत निवडणूक कुठली हा नव्हता, तर जो कोणी पोटनिवडणुकीला उभा राहणारा माझा सहकारी होता त्यानं मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खासदार खाल्लेले आहेत, त्यामुळे त्याला सुद्धा निवडून आणणं माझी जबाबदारी आहे। अशा पद्धतीनं आपण सातत्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीमागे कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले। आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत, मी माझ्या सहकार्यांना कधी पुढे करून मी मग काही मागे उभा राहत नाही। त्यावेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या त्या वेळेला भास्कर जाधव स्वतः मैदानामध्ये उभा असतो, स्वतः भाड्याचे तट्टू आणून कधी लढत नाही, स्वतः उभा असतो, कधीही आपण मागे राहत नाही, आपल्या कुटुंबियांना मागे ठेवत नाही। माझे भाऊ बंद हे सगळे पुढे असतात, कधीही पाठीमागे नसतात, आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं परवा, बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतं ना माझी सगळी मुलं बाळ पुतणे बितणे रस्त्यावर उभे, माझे भाचे बिचे जावई बिवळी सगळे होते ना, का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं होतं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आजचा मेळावा हा कशा करताय? विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं, खरंच माझे डोळे भरून आले, मी एकदम सदगतीत झालो। मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत हुनके आवरत नव्हते पण मी स्वतःला आवरलं, मी आवरलं। ज्याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, हे लक्षात ठेव, जो तुझ्या बापानं कधी घालवला नाही। मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, मी आक्रमक भाषण करतो, सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात, पण माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकी बाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन अस्लाद्य भाषेचा शब्द प्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही, कोणी सांगू शकणार नाही। प्रस्तुत करता कोण पुण्यातल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार। जरूर माझी भाषा आक्रमक आहे पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा। जरूर माझे शब्द एखाद्याच्या वर्मी बसतात आणि ते बसायला पाहिजेत का नाही बसायला पाहिजेत, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही। आणि विक्रांत मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द या ठिकाणी ती प्रथा राखलीस, त्याबद्दल मुलगा म्हणून तुझा मी जाहीरपणे कौतुक करतो या ठिकाणी। मित्रांनो, काय झालं काय झालं काय, थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय, फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत महत्वाचंच आहे। काय या भानगडी आम्ही काय कोणाच्या जीवावर केल्या? आम्ही आमच्या जीवावरच केल्या, कोणतरी आमच्या मदतीला धावून येईल, कोणतरी आम्हाला पाठिंबा देईल आणि मग आपण ते सगळं करायचं, हे काही ठरलेलं काहीच नव्हतं, किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशीही भांडण नव्हतं। परंतु गेले 1.5-2 वर्षे ज्या पद्धतीनं आपले पक्षप्रमुख या पक्षप्रमुखांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ज्या घाणेरड्या शब्दामध्ये सातत्यानं बोललं जातंय हे तुम्हाला मान्य आहे? याचा प्रतिकार करायचा नाही? यांना त्याच शब्दात कधी कधी उत्तर द्यायचं नाही? दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? काय लागतात बाहेर बॅनर लागतात, टायगर आर आहे हाईला, चुकीला माफी नाही, बदला घेतला जाईल, हिशेब चुकता केला जाईल, वगैरे 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 अशा प्रकारचे बॅनर लागतात। कोणाच्या बॅनर लागतात? राष्ट्रीय पक्षाचे, एका राष्ट्रीय पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे,
जे आज विश्वगुरु म्हणून त्यांच्या पक्षाचे समजतात त्या विश्वगुरूंचा फोटो, त्यांची निशाणी, त्यांचे पक्षाचे अधिकृत पदाधिकारी अशा प्रकारच्या ज्यावेळेला फोटो लावतात, अशा प्रकारचे आव्हान देतात, जिकडे तिकडे प्रसिद्धी करतात, टीझर प्रसिद्ध करतात, त्यावेळेला भास्कर जाधवच्या पाठीमाग 40 वर्षाची पुण्याई उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती उभी राहिली परवांच्या दिवशी पुण्याई पाठीमाग. त्याबद्दल योग्य ठिकाणी मी बोलेन. आजचा माझा तो विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की थोडस घरभेदी, जे घरभेदी आहेत ना त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला. काही ठिकाणी बोलले ते म्हणाले काय करा गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर दोन्ही बोलायची. ते बोलले आता मी भाषा कुठली वापरली, ह्यांच्यासारखी भाषा मी वापरली. ते बोलले ते आता इकडे येऊन बोलले आता भांडणं झाली आता ह्यांचा खर्च बिर्च कुणी करायचा म्हणजे हा घरात आणि ह्याला काळजी नेहमी खर्चाची, हा खर्च कुणी करायचा. अरे बाबा तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचारला, कोण गेला कोण. आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे तुझ्यावर नाहीये. मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामधला. अनेक वेळाला अशा प्रकारचे संघर्ष झाले. हे बाबूराव खातू इथं बसलेत, बंधू टाकळे आज हयात नाहीत, माजी आमदार आमचे बापूसाहेब खेडेकर हयात नाहीत, विलास ऐतवडेकर वगैरे ही मंडळी आहे. ज्या वेळेला माझं नेतृत्व पुढे आलं त्यावेळेला खूप मोठे अशा प्रकारचे संघर्ष झाले. पण त्या संघर्षामध्ये कदाचित हे मदतीला धावून नाही आले, पण ह्यांनी कधी विरोधकांना हात मिळवणी नाही केली. ते म्हटले जाऊ दे त्याचा तो काय तो करतोय, त्याचा तो निस्तरील, काय हरकत नाही. पण या वेळेला लक्षात ठेवा, उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही. उशाजवळ साप जर असेल तर झोप येईल तुम्हाला, येणार नाही. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये, कोण जात होतं पोलीस स्टेशन मध्ये, याद्या घेऊन कोण जात होतं आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कर रावांचा आहे, हा आमचा नाही, हा भास्कर रावांचा आहे, ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, ह्याला अटक करू नका. कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये. काय झालं काय? आज इथं अशोकराव नलावडे बसलेत. अशोकराव नलावडे आमचे आहेत, त्यांना तेवढं बाहेर ठेवा. तो गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नलावडेचे तर नव्हतेच भानगडीला. ते रस्त्याच्या पलीकडे चाच पीत होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या तेव्हा. तो या गोट्या मोरेच्या घरी लग्न त्याच्या सख्या बहिणीचं 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरळमध्ये. मी या सगळ्यांच्या घरी 11 च्या 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणारच. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेले. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होत. सख्या बहिणीचं लग्न होत. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठं चंद्रपूर, कुठं गडचिरोली, कसा आलो असेल ते माझं मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो फडके मॅडम डायरेक्ट. आई गदगदा रडत होती, बायको गदगदा रडत होती. लग्नाला उपस्थित राहिलो आणि जाऊन त्यांना आतल्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणारच, त्याची बायको रडणारच, त्याच्या वडिलांचं मला कौतुक करायचं आहे, त्यांच्या वडिलांचं कौतुक करायचं आहे. त्याच्या वडिलांनी सांगितलं कशाला रडतंय, गोट्या नाही आला तर काय झालं, म्हणजे हेमंत नाही आलं तर काय झालं.
अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणून म्हणजे भास्करराव हाच आपला गोटे आहे का? तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता? कोण हे वरिष्ठ नेते? कोण हा उमेश खता द्यायचा आहे? याचे वडील, त्यांच्यावर आरोपपत्र होत. उमेश खता ते आमचं आहे, त्याला बाहेर काढा. त्याचे वडील भास्कररावांचे आहेत, त्याचे वडील भास्कररावांचे आहेत. हा आमचा आहे. कोण सांगत होत हे सांगत होत कोण? हे माझी लढाई, मला हात जाब विचारायचा आहे तुम्हाला. तो संघर्ष माझा व्यक्तिगत होता की तो पक्षीय होता? पक्षीय होता ना. हा माझा तो तुझा काय प्रकार आहे? याना तर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तर काय, पोलीस आता सध्या लाचारच झालेले आहेत. त्यांच्या पोलीस पण राहिलंय काय? ते सध्या कोणी सांगावं कान धर बस की बस, उठ की उठ, नुसता नावावर ड्रेस आहे म्हणून ते पोलीस. बाकी पोलीस नावाला काळीमत आहे तो. पोलीस नावाला काळीमत आहे तो. त्यांच्या बायकांबद्दल पुढारी बोलतायत, त्याचा त्यांना राग येत नाही. बघितलं ना टीव्हीवर, तो आपल्याबद्दल काय येणार? ज्या दिवशी हा संघर्ष झाला त्या दिवशी वास्तविक आपण त्याचं सगळं संपवलं होतं की चला ते पुढे येत नाही, प्रत्येकाने घरोघर जा, चहा पाणी पिया. आपण दिलं नाश्ता पाणी दिलं, सगळे लोक पांगले होते. पांगले होते की नाही पांगले होते? खर तर ह्या दंग ह्या घटनेला जबाबदार पोलीस आहेत. मी त्यांना सांगितलं की त्यांचा सत्कार जिथं झालाय त्यांना गाडीत घाल भरा आणि घेऊन जा. पण वरण सारखे फोन येत होते, वरून सारखे फोन येत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर ऍडिशनल एसपी आली आणि पोलीस आमच्या लोकांना घराघरात जायला लागले. विचारा काय लोक साक्षीदार आहेत त्याला? इथं फैसल आहेत, राम डिगे वगैरे काय लोक आहेत साक्षीदार. अंकुश, कपडे काढले होते तसेच कपडे पुन्हा चढवले आणि सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो. सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि सांगितलं की या सगळ्या भानगडीत तुम्हाला जर कोणाला अटक करायची असेल तर माझ्या लोकांना हात लावायचा नाही, मला अटक करा, मी स्वतः जायला तयार आहे. हे सांगणारा मी कुठं? आणि हा आमचा नाही तो आमचा नाही सांगणारी कुठं? काय चाललंय काय? पहिल्यांदा अटकपूर्व जामीन आपण घेतला तो पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना घेतला, माझ्या मुलाबाळांचा नाही घेतला. तुम्ही पण लक्षात ठेवा कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं, कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं. मी तर काय आता शेवटी माझं शेवटी आता वय इतकं बघितल्यानंतर मी किती काळ तुम्हाला सहकार्य करून मला माहित नाही. आहे अजून मजबूत आहे ना? पण लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये तरुण पिढीला उपयोगी येईल. माझे जावई, माझी मुलं, माझे पुतणे यांचा पहिल्यांदा मी अटकपूर्व जामीन घेतला नाही. मला शक्य होतं ना? मी पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतला तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला. का? तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अटक केलं तर पक्षाचं नाव बदनाम होईल म्हणून पहिल्यांदा मी पक्षाच्या विभ्रती करता पहिल्यांदा लढलो. आणि त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांचा आपण जामीन घेतला, ते पदाधिकारीच सांगायला लागले आम्हाला. धक्क्यावर धक्के बसत होते मला की आमचा कशाला घेतला? आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं होतं. कोण म्हणत? पदाधिकारी म्हणतात. आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं. कोण हे वरिष्ठ? हे वरिष्ठ कोण? ती लढाई संघटनेची होती. रस्त्यावर उतरला प्रत्येक माणूस हा संघटने करता होता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकरता लढत होता आणि त्यावेळेला पदाधिकारी सांगतात की आमचं वरिष्ठांनी नाव काढलं. विश्वासघातकी राजकारण माझं झालं या ओळीला अर्थ हाय. त्या पत्रातल्या कोण? वास्तविक सगळे संघटनेचे कार्यकर्ते आपले नाहीत? आणि एवढ्या करून या सगळ्याचा पुढारी मी होतो. कोणाला काढायचं नाही, कोणाला काढायचं नाही हे मला विचारायला नको? मला विचारला पाहिजे, माझ्याकडे चर्चा झाली पाहिजे. आहेत पोलीस जिवंत. ते पोलीसच मला सांगत होते की हे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी येत होते
आणि हे मला सांगता सांगत होते की हा भास्कर रावांचा आहे, ह्याला अटक करा, हा मातेम आमचा आहे, ह्याला सोडा. हे मान्य आहे तुम्हाला? हे मान्य आहे का तुम्हाला? म्हणून म्हटलं की असे साप उशाला घेऊन झोपून तुम्ही झोपू शकत नाही. ही असली भानगड म्हणजे काय? ही भास्कर तुझ्या हातात अंगावरचा मळ सुद्धा नाही. हेड तिच्या आईला आहे काय नाही काय हे वाईट आहे. कोण करत होतं हे सगळं? मी स्वतः सांगतोय की मला अटक करा. मी स्वतः धडपडतोय. सगळ्यांचा पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतले आणि मग माझ्या मी मुलांचं सगळ्यांचे जामीन अटकपूर्व जामीन घेतले. अगोदर नाही घेतले माझे मी. काय नवीन काय? अशा पद्धतीच्या अफवा महाराष्ट्रामध्ये आज जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक पण पसरवत आहेत आणि सत्ताधारी आमच्या जवळचे पण पसरवत आहेत. ते काय नाही हो, त्या भास्कररावांना उद्या काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून ते संघर्ष करतायत. मला मिळालं पाहिजे म्हणून मी संघर्ष करतोय. मला त्याचाही आज खुलासा होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटत, उद्या उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे? नक्की ना. मग तुम्हाला काय वाटतं त्यात मला काही मिळेल? तुम्हाला आजच सांगून ठेवतो मला काही मिळायचं नाही. मी आजच सांगतो तुम्हाला आणि मी त्याच्याकरता लढतच नाही. त्यामुळे मला त्याचं काही दुःखच नाही. कारण ज्याची अपेक्षाच मी केली नाही ते मला मिळणार नाही, त्याचं दुःख काय मला वाटणार आहे? तुम्हाला असं वाटतं? त्यावेळेला मग अशी चर्चा होते, भास्कर दादा जरा आक्रमक जास्तच आहे, तो रागीट आहे भयंकर. तसं नाही, जरा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे, जरा गोड बोलणारा असायला पाहिजे, हा जरा थोडासा गरम डोक्याचा माणूस आहे म्हणून ह्याला नको. म्हणजे दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवणारा म्हणजे हात मिळवणारा चोर पाहिजे. काय झालं काय? तुम्हाला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो, मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना. इथं मला केला? मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? सांगा जरा एकानं कोणी पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं. एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी झी 24 तासला फक्त मी एकदाच एकच वाक्य बोललो ते मला चांगलं आठवतंय की माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होतं आणि मिळणं माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला. अन्याय हा शब्द मी वापरला नाही पण मी बोलतो. त्याच्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात काय? मी यत्किंचितही नाराज नाही. हा विषय आजपासून मी सोडून टाकला. थोडा वेळ तुमचा घेऊ ना. मी त्या दिवशी सांगितलं, त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता, काय काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात स्वतःबद्दल, कधी बोललो नाही. त्याच्यानंतर उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपवाले सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते त्यांच्यावर, करत होते माहिती आहे का नाही तुम्हाला? त्यावेळेला ज्यांना मंत्रिपद दिले त्यातले किती जणांनी तोंड उघडली होती हो? आज जे उद्धवसाहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती? मी गप्प होतो? मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाऊ द्या तिकडे मोर्चे, मला काय करायचं असं मी कधी केलं? मीच मग लढत होतो. लढत होतो का नव्हतो? लढत होतो. दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळाला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही, पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला. थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला आज सांगतो, विक्रांत खूप चांगलं उत्तर दिलंस, खरं तर त्यात असलेल्या लोकांना उत्तर द्यायची काही गरज नाही, पण तो माझी बॅग भरत होता, मी एकनाथ शिंदेंच्याकडे जायला होतो तेव्हा,
माझे कपडे बिबडे तोच भरत होता, इस्त्री बिस्त्री वगैरे तोच करत होता, कारण अचानकपणे जायचं होतं ना, पळून जायचं होतं ना, लपून जायचं होतं ना, त्यामुळं तयारी नव्हती, त्यामुळं माझे कपडे त्याला इस्त्री कर, कुठं बूट पॉलिश कर, कुठं काय कर जो करत होता त्यावेळेला, त्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. 20 तारखेला मतदान झालं, 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो, 21 तारखेला हे सगळे गुवाहाटीला काय ते सुरतला गेले, गुवाहाटीला गेले किशोर, मी इथंच होतो, त्या दिवशी आपली मीटिंग होती इथंच होती. आणि मला उद्धव साहेबांचा फोन आला, आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. मी मुंबईला गेलो, ट्रेन नव्हती, एक ट्रेन दिल्लीला जाणारी कुठेतरी लेट झाली होती 4-4.5 तास, ती आपल्याला मिळाली, तुम्हाला माहित असेल काय लोकांना. मी गेलो, खरं तर पनवेलवरनं डायरेक्ट आम्हाला तिकडे न्यायची वास्तविक ट्रॅफिक मोकळं ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवलं नाही, वेळ झाला. आणि उद्धव साहेबांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झालेली होती. मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्यांसारखे सांगत नाही की आम्ही उद्धव साहेबांच्या मागे निष्ठेने कसे आहोत, आमच्यावर काय काय होतंय, हे कधीच मी सांगत नाही. पण आज सांगण्यात मिळाले. मी गेलो वर्षा बंगल्यावर, त्यावेळेला जवळजवळ सगळी बैठक बसलेली होती, झाली, संपत आली होती, सगळे 18 च्या 18 खासदार उपस्थित होते, पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते, बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते, बाकी सगळे आमदार उपस्थित होते, तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते माझी, कारण रात्री बॅग भरायली होती, तेव्हा नव्हती भरायची, बॅग भरणारे लक्षात आलं ना तुमच्या का नाही, ते पण माझी बॅग भरत, म्हणजे तेव्हा काय भरायचं ठरलं नव्हतं, त्यामुळे इस्त्री बिस्त्री काय करायची नव्हती, मिटिंगला होते ते होते. सगळ्यांचं मी ऐकून घेतलं, सगळ्यांचं मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं की, आणि तो वाटायलाच हवा, ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो, निष्ठा काय ती कळते, प्रक्षप्रेम काय ते कळतं, आणि ज्यांना खऱ्या अर्थानं भास्कर जाधव काय तो माहिती आहे त्यांना अभिमान वाटेल असं पुढचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांचं ऐकून घेतलं, मी काही बोललो नाही. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू, तमुक करू, त्यांना ते काय बोलायचं ते बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवनी तिथं सांगितलं, उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हा सांगणारा मी कोण, बरोबर आहे का नाही, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या, पण मला असं वाटतंय की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे, म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मी करतो. मी म्हटलंय अभिमान तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला, आता ती भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाऊन फसवलं, म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. का द्यायला का होती घटना, अडचण काय आली, हा भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे, तिथं सांगितलं. ह्यांच्याबरोबर गेले, काँग्रेस बरोबर गेले, म्हणून आम्ही पक्ष सोडला. 2.5 वर्ष मंत्रीपद भोगताना लाजा नाही वाटल्या, तेव्हा सांगण्याचं धाडस काय दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही, ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं. त्याचा उल्लेख मी कधी केला नाही, पण मी उद्धव साहेबांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर नाही. आणि उद्धव साहेबांची एका सेकंदात नव्हे एका क्षणात प्रतिक्रिया आली की सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहायचं आणि भास्कर जाधवच्या विरोधात आपल्या भाजपाच्या विरोधात लढायचं. आपण दोघे राहिलो तरी चालेल, आपण दोघांनी मिळून भाजपाच्या विरोधात लढायचं. आज जो भास्कर जाधव लढतोय तो मंत्रिमंडळी सभा करता नाही तर आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दाकरता भास्कर जाधव लढतोय. सगळेच काय पदाकरता चटावलेले आहेत, काय लाचार आहेत, काय माझ्याच पक्षातले काही लोक ही सगळी पिल्लं सोडतायत तुम्हाला माहित नाही म्हणून सांगून ठेवतो. पण मी कधी हे बोलत नाही, बोललो नाही. पक्षांतर्गत विषय जाहीर व्यासपीठावर मी कधी चुकून बोलत नाही, बोलतो कधी,
कोणाला निष्ठा शिकवता तुम्ही? खोट्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या? पप्यान सांगितलं ना ते काय खोटं सांगितलं नाही? कोण होतं त्यावेळेला राष्ट्रवादीला मत द्या म्हणून सांगणार आहे माझ्या विरोधात? कोण होते? कोण? मी तर नव्हतो गेलो कुठल्या पक्षात. मी तर अपक्षात निवडणूक लढवली होती ह्या माझ्या सहकाऱ्यांच्या जीवावर. होतं कोण तेव्हा? शेवटी अन्यायाला शेवटी परिसीमा झाली की तोंड उघडावं लागतं. उघडायलाच पाहिजे ना. मी सांगितलं मी येणार नाही भाजपा बरोबर. कोणाला कोणाची बदनामी करताय? हे पत्र सुद्धा काल तो व्हायरल कुणी केलं आहे काय त्या पत्रात? त्या पत्रात हे जे कोण गद्दार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध करावं आणि उद्धव साहेबांचा झेंडा फडकवावा ह्या असे त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. अर्थ त्याचा तो आहे. कुणी केलं व्हायरल मला माहिती आहे, पण ते शोधणं आता जबाबदारी पक्षाची आहे, माझी नाहीये. वाटलं तर पक्षाला शोधेल, नाही ते शोधणार नाही. त्यांचं त्यांनी ठरवायचं. सगळ्याच काय जबाबदारी आमच्या नाहीये. आणि म्हणून व्हायरल कोणी केलं पत्र? दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे. बंड्या बोरुकर आता म्हणाला की तुम्ही लढा म्हणून, आमचा पप्या म्हणाला, बाकी ज्यांच्या पण भावने आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गेले 2 महिने मी चिपळूण मधून निवडणुका लढवणार असं अजिबात बोलायचं बंद झालंय. सगळं थांबलंय का? वातावरण चांगलं गरम आहे. थांबलं का? गरम आहे. 2 दिवसापूर्वी महाशिवरात्र झाली. झाली कुठे? एका संभाव्य उमेदवाराचे फोटो कुठे दिसले नाहीत? आमच्या चिपळूण मधले आणणारे लोक दिसले काय? आणणारे देवदर्शनाला दिसले काय? अरे कसले निष्ठावंत हे निष्ठावंत कसले? ही चिपळूणची जागा, त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगून टाकतो. माझ्या पोराकरता मी काही करत नाहीये. त्याच्या नशिबात असेल तर होईल, नाही तर होणार नाही. मी माझा पोरगा बाकीच्या नेत्यांसारखा करत बसणार नाही. मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, तो जाईल पुढं, नाहीतर नाही जाणार. आहे कोणाला परवा त्याची? आमचं काही घराणं काही राजकारणातलं नव्हतं. ज्या वेळेला शेखर निगम पलीकडे गेले, अगोदर ज्यांना मी सांगतच होतो पदाधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते, एवढे आहारी गेले होते, यांनी ती जागा सोडलेलीच आहे. ज्या वेळेला शेखर निगम शिंदे गटात गेले, त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो. आणि अचानकपणे इथंच आपण 100-200 लोकांची बैठक लावली, ती मोठा मेळावा झाला. झाला का नाही? संदीप कोलके वगैरे आलीत काय जुनी मंडळी का? नाही. चंद्रकांत सुवर्णीवर आलेत काय? प्रकाशराव वगैरे मला भेटले. चंद्रकांत सुवर्ण नाही आले. आणि इथं सगळी जुनी जाणती माणसं इथं बाहेर पडली एकदम झापकन, आणि आपण ही सीट लढवायची. मी फक्त एक वातावरण निर्मिती केली. मला माहित आहे की सीटा अशा सोप्या नसतात. त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. असं नाहीये हे. पवार साहेबांना भेटलो म्हटलं ही तुमच्या पक्षाची जागा आहे, तुम्ही लढवणार नाही, ती आपल्याला जिंकून यायला पाहिजे. मला आशीर्वाद देणार? जा म्हणले लढा. योगायोगाने त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील आले अध्यक्ष. मी सांगितलं म्हटलं जयंतराव साहेबांच्याकडे असेशी मी आशीर्वाद मागितलेत. जयंतराव म्हणाले की मग ते आम्हाला कोकणात सीट नाही, इकडं नाही, तिकडे नाही. पवार साहेब म्हणले जिंकून भास्कर जाऊ येतो जा. काय वाईट काय केलं मी? तिथून मी माझ्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना जाऊन भेटलो. साहेब ही अशी अशी जागा आहे, ती जागा जरी त्यांची असली तरी तुम्ही मला जर म्हणत असाल तर मला, मी पवार साहेबांकडनं ही जागा सोडवून घेऊ शकतो. उद्धव साहेब मला म्हणले ठीक आहे. एकदम किडा कोणाच्या वळवळला नंतर? माझं नाव फुटल्यानंतर कोणाचा किडा वळवळला? आता तो किडा कुठं मेला? काय गेला कुठं किडा तो? त्याच्यानंतर या सचिन कदमना मी विचारलं, तुमच्या माहिती करता सांगून ठेवतो, बाबा रे तू जो काही नेहमी सांगतोस मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, तर तुझ्या निष्ठा मी बऱ्याच बघितलेत, त्यामुळे तुला न्याय मिळायला पाहिजे, लढ छे हो. आमच्या कुठलं काय होत आहे? आम्ही ते काय नेहमीच असतंय? नाही. मी विचारलं हे प्रशांत यादव वगैरे जे आता काय इच्छुक आहेत, तो विषय आहे, त्यांच्या घरी मी गेलो. भास्कर जो राजकारणात डावपेच खेळायला कमी नाही आहे, त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही इच्छुक असाल तुम्ही लढवा. ते म्हणले नाही हो, जिंकून येत असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. मी रवींद्र मानेंच्या घरी गेलो.
मी सुभाष बांडेंना भेटायचा प्रयत्न केला पण ते मुंबईमध्ये होते, बरोबर ना बांड्या, बरोबर ना मुन्ना? आता आणखीन कोण दिवटा राहिला भेटायचं त्याला? यांना विचारलं, हे आमचे नेते बघा मोठी इथं बसले बाजूला, प्रतापराव विचारलं का नाही? प्रतापराव बुवा लढता काय? लढा. इथं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे? निष्ठेच्या गोष्टी करायच्या. आम्ही फार निष्ठावंत आहोत आम्ही इकडे. मी तुम्हाला आज सांगू काय, तुम्ही पण आयुष्यामध्ये एक तत्व पाळा. एक वेळ एखादा मा विचार परवडला नाही, पटला नाही, आपलं कोणाशी पटलं नाही, सरळ बाजूला व्हा, त्याला आम्ही निष्ठावंत म्हणतो. आणि पक्षात राहून पक्षाची जी वाट लावतात त्याला काय म्हणतात? पक्षाच्या आतमध्ये राहून ही घातकी माणसं आहेत. ही सगळी माणसं घातकी आहेत. जातो बाहेर त्याला आपण शिव्या देतो, आणि आतमध्ये राहतो तो हे असे धंदे करतो, हे धंदे असे करतात. आणि म्हणून हे सगळं एका बाजूने सांगायचं, भास्करराव तुम्हीच, आणि दुसऱ्या बाजूला दुसरा माणूस घेऊन यायचं आणि त्याला सांगायचं तूच, तूच फक्त माझं काय ते बघ इकडं. पक्षाविषयी गेला खड्ड्यात. मला धन्यवाद दिले पाहिजेत देवरुखला, धन्यवाद दिले पाहिजेत बांड्या बोरुकराय आमचा तालुका प्रमुख. इथं वेदा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका, आमचा इथं मुन्ना महाजन आपला मुन्ना थरवल आहे, असे अनेक आहेत. या सर्वांनी एकच सांगितलं, सुरेशराव कदम संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी एका शब्दात सांगितलं की जागा, मीच म्हटलं त्यांना की बुवा तीन वेळा चिपूनला मिळालेली आहे, यावेळेला तुम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, तुमचा हक्क आहे. मी सांगितलं, त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं, भास्करराव आम्हाला उमेदवारी मिळेल पण आम्हाला उमेदवारी नको, आम्हाला आमदार हवाय. आणि म्हणून संगमेश्वर की चिपळूण हा वाद नाही, तुम्ही उमेदवार असाल तर हे निवडून येऊ शकता, हे यांचे उद्गार होते, आम्हाला आमदार हवाय. हे निष्ठावन खरी, हे खरे निष्ठावन. दोन महिने आता मी गप्प आहे, कुठं गेले इच्छुक उमेदवार आणि कुठे गेले त्यांना खेळवणारे, चालवणारे, का दुसरा गिराईक मिळाला आता? कोण दुसरा गिराईक नाही मिळाला आता? आणि प्रशांत पण मजबूत आहे, तसा काय कमी नाही आहे. फक्त आता शेखर जास्त की प्रशांत, एवढाच फक्त सौदा करायचा राहिला असेल शिल्लक. तुम्हाला काय हवाय, आमदार हवाय का ह्यांचे किस्से भरणारा हवाय? या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख पप्यान मगाशी केला की मी कधीच माझ्या जीभेवर हे शब्द येऊ देत नाही. मंत्रीपद मिळालं नाही मी कधी चिडलेलो नाही, गटनेतेपद मिळालं नाही मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आताही सुद्धा तुम्हाला माझा भाषणाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय, मित्रांनो तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करताही लढत नाही, मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे याच्याकरता मी लढतोय. आणि मग अशी विक्रांनी सांगितलं, माझ्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास नसेल होत का? सोडायचं मैदान सोडायचं. मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय, ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या, तुम्ही माझं भलं कराल की वाटोळं कराल ते तुमच्या हात आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही काही करा, पण मी तुम्हाला शब्द देतो आणि तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही हे मी सांगितलं, साथ सोडणार नाही हे मी सांगितलंय. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या, हा का कोणी पेरल्या? पेरल्या ना, हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता? मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं, मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो मी, एवढंच फक्त बोललो होतो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही ना, काय झालं? शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली,
बाजीराव पेशव्यांची बात थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बातमी थोडी झाली, अरे एवढंच कशाला, ती माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली, झाली का नाही झाली, तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर, 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं, झालं ना। भास्कर जाधव कोण आहे? भास्कर जाधव एक सामान्य माणूस आहे, आणि म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं। एवढंच फक्त मी बोललो, मी सदासदी आटपत नाहीये, मी सदासदी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयएला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये। भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरत नाही, हरणार हरकत नाही, पण मी घाबरत नाही। तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम चाललेलं आहे, हे षडयंत्र आहे। कोणाचेही आमच्या मनामध्ये नाही की पक्ष सोडून जाणं बिणं, हे जाणं ते जाणं आमच्या मनात पण नाही आणि काही नाही आहे। कशा करता बरं, जेव्हा 2 वेळा पक्ष सोडले तेव्हा सगळ्यांच्या बैठका घेऊन केलं, लपून छपून तर काहीच करणार नाही, रातोरात बॅग भरून झालं काय मी तुमच्यासारखा आहे, ते सगळे किस्से सांगून मी त्यांना महत्व वाढवत नाही। ज्या दिवशी बॅग भरून गेले त्या दिवशी रात्री आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये पपे जेवत होतो, मी म्हटलं राहू दे आता माझी बॅग भरायची, जरा ये जेवायला राहू दे, इस्त्री बिस्त्री करून जरा दमला असशील म्हटलं, नको तू। तो मोहित कंबोजी एकदाच बोलला, त्याचं उत्तर चांगलं दिलंस, लागू पडतं सगळ्यांना, कोणाला घाबरेन मी, मी कोणाची लांडी लाबाडी केली नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाचं तोंड मारलं नाही, कोणाचा पैसा खाल्ला नाही, मंत्री असताना भ्रष्टाचार केला नाही, माझ्यावर आरोप नाही, कोणाच्या बापाला घाबरणार आहे मी, कशाला घाबरणार आहे। आणि म्हणून आज मी विदर्भातली जबाबदारी घेतली आहे, 28 आमदारांचा एरिया मला दिलाय, 28 एक 2 नव्हे, 5.5 खासदारांचा मला आमदार दिलाय, प्रकाशराव मोरे तिथं एकही आमदार सेनेचा नाही, एकही खासदार सेनेचा नाहीये। मी उद्धव साहेबांना सांगितलंय की इथं आपल्याला पक्ष उभा करण्याची संधी आहे, यश अपयशानंतर आहे पण पक्षाची निशाणी, पक्षाचे कार्यकर्ते घराघरात पोहोचवण्याची संधी आलेली आहे। एक जागा तरी मला लोकसभेची ताब्यात द्या, मी एक जागा तरी द्या, आणि 28 जागांपैकी 10 आमदारकीच्या जागा द्या, तुमच्याकडे फक्त आशीर्वाद मागतो, 4-5 आमदारांनी 1 खासदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, जाईन तिथं, मेहनत करीन, कष्ट करीन, काय तिथं शिवसेना आहे तुम्हाला काय सांगू, कोकणातली शिवसेना एक नंबर आहेच, पण ती आता फक्त निवडणुकीपुरतीच राहिली आहे मला वाटतं। तुमच्यातली अशी रसरस शिवसेना मला उभी करायची आहे, करणार ना का घाबरणार? अरे तुमच्या अंगात ना नुसत्या अशा लहरी आल्या पाहिजेत, नुसतं दिसला रे दिसला नेता की शिवाजी महाराज अमुक तमुक घोषणानी हे नि ते, आणि समोरचा विरोधक दिसला की गप्प बस म्हटलं तुला असं बाकी हे दिसलं पाहिजे। आणि म्हणून मी ती विदर्भामध्ये काम करणार आहे, काही नाही मनामध्ये ठेवू नका, अर्ध्या वाटेवर कोणालाही आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही, कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये, पक्षप्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय, लढत राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये, हे पहिलं सांगतो। मिळण्याची अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली, 2004 साली मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे होती, त्याही वेळेला हेच होते सांगणारे कान फुंकणारे, आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत, तरी मी नाराज नाही, मी माझं कर्तव्य आणि काम करत राहणार आहे हा तुम्हाला शब्द देतो। आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की खरंच काय भास्करराव जातायत काय, अहो तुम्हाला अभिमान वाटेल, अख्ख्या विदर्भ मराठवाड्यात नुसते फोन, साहेब आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले, ओ नका हो जाओ, अरे म्हटलं माझा बाजीप्रभू देशपांडे झाला तर, माझा तानुसरी मालुसरी झाला तर, मी त्यांना हेच सांगितलं, गमतीचा भाग होणार, बाजीप्रभू देशपांड्यांचा इतिहास लिहिला गेला, मुरार बाजीचा इतिहास लिहिला गेला, संभाजी कावजीचा इतिहास लिहिला गेला, त्या ठिकाणी जीवा महाल्याचा इतिहास लिहिला गेला, तानाजी मालुसरीचा इतिहास लिहिला गेला, त्यामुळे मी जरी गमतीनं बोललो असलो माझं ते असं झालं तर ह्या शिवसेनेकरता तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेन, मी तर माझं दुर्दैव नाही समजणार, माझं भाग्य समजेन। आज इतिहास सांगतोय, पावन खिंडीत लढला बाजी म्हणून वाचला
अवघा शिवाजी म्हणतात ना, पावन खिंडीत लढला शिवाजी. मरण हे प्रत्येकालाच आहे, पण ते असं मरण यावं प्रत्येकाला, योद्ध्याचं मरण यावं, निष्ठेचं मरण यावं, कोणाचाही विश्वासघात केल्याचं मरण येऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असावी. आणि म्हणून तुम्हाला बोलवलं ते एवढ्या करताच बोलवलं की मी अनेक संघर्ष केले, पण एकालाही एक मिनिट सुद्धा अटक झाल्याची, रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडल्याची माझ्या इतिहास नोंद नाही. माझे 11 जे सदस्य गेले यांचा विश्वासघात कुणी केलाय ते मला चांगलं माहिती आहे, यांची नावं कोणी दिली ती मला माहिती आहेत, यांच्या घरापर्यंत पोलीस कोणी नेऊन सोडले ते पण मला माहिती आहेत. इथं आहे आमचा साबळे दीपक साबळे, प्रकाश जाधव, दिलीप साबळे, प्रकाश जाधव, मोहन जाधव आहेत काय? मोहन जाधव कुठे आहेत? मोहन जाधव, तुमच्या घरापर्यंत कोणी माणसं नेऊन सोडली तुम्हाला माहिती आहेत ना? कोण नेऊन देत होता पोलीस स्टेशनला द्या? भाजपवाले तर देतच होते, त्याचा विचार सुद्धा करायची गरज नाही मला. आणि म्हणून या चिडीपाई हे सगळ्यांना तुम्हाला एकत्र केलंय. मी तुम्हाला विनंती करतो की असेच एकजूट राहा, असेच पाठीशी उभे राहा. उद्याचा भविष्य काळ हा उज्ज्वल आपला आणि आपलाच आहे, बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार आहे, बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार आहे, करायचा ना होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता 14 तारखेला उद्धव साहेब येत आहेत गुहागरला, सर्वांनी अशाच ताकदीने या. मला काय माहिती तिथं बोलू असते हीच एवढी सभा झाली, आणखीन काय सभा असते? बरोबर आहे का नाही प्रकाशराव? काहो दादा बरोबर आहे का नाही? झाली सभा, तुम्ही वर जाऊन बघा चारी बाजूला काय माणसं उभी आहेत ती, बाहेर ऊन आहे त्या झाडा बिडाखालनं लांबून लांबून ऐकतायत माणसं भाषणं. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो, पाठीशी उभे राहा, कुठलाही मनामध्ये किंतु परंतु काही शिल्लक ठेवूच नका. आपल्याला पुन्हा एकदा उद्धव साहेबांचा जो विश्वासघात झालाय त्याचा बदला घ्यायचा आहे, आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे, महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. आणि त्याच्याकरता फक्त एकच तुम्हाला तंत्र देऊ शकतो, उशाला साप ठेवून जगता येत नाही, झोपता येत नाही म्हणून सांगितलंय, त्या अनुषंगाने एकच तुम्हाला इशारा देतो, कोणाच्या विरोधात नाही, गैरसमज करून घेऊ नका. जाता जाता सांगतो, जिसने साथ दिया उसको साथ दो, जितने साथ दिया उसको साथ दो, ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या, जिसने तुम्हे त्याग दिया. तुम्हाला अडीअडचणीच्या काळामध्ये, प्रसंगाच्या काळामध्ये, भानगडी कुठल्या युद्धाच्या काळामध्ये ज्यांनी तुम्हाला त्याग दिला म्हणजे दुर्लक्ष केलं, जिसने तुम्हे त्याग दिया उसे तुम भी त्याग दो, तुम भी त्याग दो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे असा निर्धार व्यक्त केलेला आहे भास्कर जाधव यांनी, आणि आपण उद्धव ठाकरेंना सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता, गेल्या वेळी परभणीत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती. 2019 मध्ये माझ्यावर अन्याय, मला मंत्री करायला हवं होतं, अनेक संधी हुकल्या पण कधी नाराज झालो नाही, भास्कर जाधवांचं बलिदान. भास्कर जाधवांची चिपळूणमध्ये सभापुलाच्या मुलाच्या भाषणादरम्यान भास्कर जाधवांना अश्रू अनावर. अमोल किर्तीकरांच्या नावाच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज असल्याची चर्चा, अजून जागा वाटप नाही मग नाव घोषित कसं केलं, निरुपम यांचा सवाल. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्हीनाईन मराठी. या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. सुरुवातीची एक अत्यंत महत्वाची बातमी आहे, महायुतीच्या जागावाटपाचं उद्या फायनल होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. उद्या मी, शिंदे आणि फडणवीस तसंच बावनकुळे दिल्लीला जाणार आहोत अशी माहिती देखील अजितदादांनी दिली आहे. तिघांचा सन्मान राहील असं जागावाटप असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल. आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही,
आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत. जेवढे होते तेवढे मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला बिडा बिडा समजतो? सन्मानजनक. एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचा जागा वाटत. तर सुनील शेळकेंनी कुणालाही दमदाटी केलेली नाही असा दावा अजित पवारांनी केलेला आहे. प्रकार घडल्यानंतर सुनील शेळकेंशी आपण चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलंय. तर मीच सुनील शेळकेंना उमेदवारी दिली होती असा दावा देखील अजित पवारांचा आहे. त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही माध्यमांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला, मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला दुरावा कायम आहे. पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांशी बोलणं टाळलेलं आहे. पुण्यात रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त तासभर ते एकाच मंचावर होते. मात्र भाषणादरम्यान एकमेकांची त्यांनी नावंही घेतली असली तरी बोलणं मात्र प्रत्यक्ष टाळलेलं आहे. बारामतीतील रोजगार मेळाव्यातही टाळलं होतं त्यांनी बोलणं. तर अजित पवारांशी बोलण्याची संधी मिळाली नाही असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय. अजित पवार घाईत होते त्यामुळेच त्यांच्याशी चर्चा करता आली नाही असं स्पष्टीकरण अबोल्यावर सुप्रिया सुळेंनी दिलंय. संधीच मिळाली नाही हो, ते गेले आणि त्यांना जायची घाई होती, म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर. मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते, त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले, मी आले माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले, त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली. त्याच्यानंतर दादा आले आणि उशीर, आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता. कदाचित घाई गडबड असेल ना, आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचंय. घाई गडबड असू शकते, बिझी लोक. दादा बारामती नंतर आज देखील भाऊ बहिणीचा हा बोल आपल्याला स्टेजवर पाहिलं का? त्या संदर्भामध्ये तुम्ही, तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये, त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता. तुम्ही मुद्द्याचा बोला म्हणून मी थांबलोय. आढळराव पाटलांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंची भेट घेतलेली आहे. आढळरावांनी दिलीप मोहितेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. आढळरावांसोबत राजकारणातले मतभेद आहे तसे मोहिते पाटील यांचं म्हणणं आहे. तर अजितदादांना सोडून शरद पवार गटात जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. आढळराव अजितदादा गटामध्ये आल्यास शरद पवार गटात जाणार का या प्रश्नावर दिलीप मोहिते पाटलांनी उत्तर दिलेलं आहे. सोबत आमदार दिलीप मोहिते आहे. दादा खरं तर आढळराव पाटील यांनी तुमची भेट घेतली, तुम्ही एकतर कट्टरवादी म्हणता. आमच्यातले मतभेद हे राजकारणातले मतभेद आहेत. राजकारण करत असताना तत्वाचं केलं तर राजकारणामध्ये कुठली अडचण येत नाही. पण राजकारण हे कुंचीने केलं, दुसऱ्या पार संपवायचंच, त्याला जेलमध्येच पाठवायचं, अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या तिथे राजकारण राहत नाही. आणि आढळांच्या माझ्या बाबतीत तेच घडलं की त्यांनी माझ्याशी जे राजकारण केलं कायम ते खुशीचं केलं. मी जेलमध्ये कसा जाईल, माझ्यावर केसेस कशा करता येतील, अशा प्रकारचं एकदम टोकाचं राजकारण त्यांनी केलं. आणि म्हणून माझं त्यांच्या बाबतीमध्ये माझी भूमिका आहे किंवा माझा विरोध आहे. खरं तर ज्या पद्धतीने आढळलं होतं राष्ट्रवादीमध्ये आले तर तुम्ही कुठेतरी शरद पवार गटात जाणार अशा चर्चेला सध्या मिळत आहे. मी वारंवार पक्ष बदलणाऱ्यापैकी नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला जे काही मिळालं ते अजित पवारांच्यामुळं मिळालं याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या बरोबर आलो. अजित पवार माझ्या दृष्टीने सर्वस्व आहे आणि माझी अपेक्षा एवढी होती की बाकी कुणी नाही विचारलं तर अजित पवार मला विचारतील, विश्वासात घेतील, परंतु तोही प्रयत्न त्यांच्याकडनं काही झालेला नाही. त्यामुळं मी शरद पवारांच्या पक्षामध्ये बिलकुल जाणार नाही. मी राजकारण संन्यास घेऊन घरी बसेल. त्यामुळे प्रवेश सुरजे TV9 मराठी खेड पुणे. शिंदेगडाचे 13 खासदार कामाला लागलोय असं कृपाल तुमाणेंचं म्हणणं आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्ही कामाला लागा, रामटेकची जागा मला मिळालीच पाहिजे कारण मी विद्यमान खासदार आहे असं देखील तुमाणेंनी म्हटलं. कृपाल तुमाने आपल्या सोबत आहे, मग काय सांगाल, रामटेकची चुरस वाढताना दिसते आहे. तुम्ही तिथून खासदार आहे, 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहे, आता भाजपकडून सुद्धा त्या ठिकाणी दावा केला जातो. राजकारणामध्ये दावा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, सर्वजण दावा करतात, परंतु जे काही पक्ष नेतृत्व ठरवेल. आम्हाला आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आपलं काम करा,
तुम्ही कामाला लागा, आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहे, 13 खासदार कामाला लागले आणि आम्ही आमची चर्चा 18 सीटावरती सुरू आहे आणि त्यातून जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे. एक फेरी चर्चेची झाली आहे, आता एका फेरीमध्ये तो विषय संपून जाईल. चर्चेची फेरी जरी एक पहिली झालेली आहे, मात्र काही जागांवर अजूनपर्यंत म्हणजे एकमत होताना दिसत नाही, काही कमी जागा वाटायला येण्याची शक्यता सुद्धा. असं नाही आहे, कमी जागा आणि जास्त जागेचा प्रश्न नाही. ज्या जागा आम्ही मागितल्या त्या जागा, आमच्या ज्या जागा आहेत त्याच जागा आम्ही मागितल्या आहेत, त्यामुळे त्याची तो काही विषय येणार नाही. दोन्ही पार्टीचे नेते बसून तो विषय सामोपचाराने लवकरात लवकर सुटेल असा मला विश्वास आहे. रामटेकची जागा तुम्हालाच मिळेल? मिळायलाच पाहिजे. मी सिटिंग आणि त्या ठिकाणी काम करतो आहे, गेल्या 10 वर्षापासून जनतेची सेवा करतो आहे, जनतेला पाहिजे असलेले त्यांचे सर्व कामं करतो आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या 10 वर्षामध्ये केलेलं आहे आणि माझा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे तो मला विश्वास आहे की मला तिकीट मिळेल. कॅमेरामन साई सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेची जागा आमचीच आहे. ठाकरेगडाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही आज किंवा उद्या उमेदवारी जाहीर करू तो आमचा अधिकार. उत्तर पश्चिममधून दावा सांगणाऱ्या संजय निरुपम यांना दुबेंनी हे उत्तर दिलं आहे. संजय निरुपम यांनी उमेदवारीवर काँग्रेसशी जाऊन बोलावं असं देखील सल्ला आनंद दुबेंनी निरुपम यांना दिला आहे. जब उत्तर पश्चिम लोकसभा की सीट 2019 में हमने जीती है तो हमारा अधिकार है. हम चाहे आज कैंडिडेट उतार दें चाहे कल उतार दें, जब वो सीट हमारी है. हाँ, आपकी सीट होती और हम उतार देते तो यह गलत बात होती, यह मित्रता का जो हमारा पक्ष है उसके खिलाफ जाता. लेकिन ऐसी तो कोई बात नहीं है. अमोल कीर्तिकर भैया पर ऐसा कोई आरोप भी नहीं है कि वो कोई दोषी हो गए हैं. तो इन सब चीजों को गुमराह करने की आवश्यकता नहीं है. संजय निरुपम जी कांग्रेस पार्टी के एक नेता हैं, एक व्यक्तिगत उन्होंने अपनी एक इच्छा जाहिर की है, कुछ चुनाव लड़ना चाहते हैं, तो वो कांग्रेस पार्टी से कहें, न कि सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर या खुलेआम कहें. अब कांग्रेस पार्टी उन्हें कितने गंभीरता से लेती है नहीं लेती है कांग्रेस पार्टी जाने. राहुल शेवाळे आणि प्रसाद लाड शिंदे फडणवीसांच्या जवळचे आहेत. दोघांनीही त्यांना सांगा आता दिलेलं आरक्षण टिकवणं महत्वाचं आहे. मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपती यांचीही प्रतिक्रिया. मला या प्रसंगी मुद्दाम सांगायचं, शिंदे साहेबांचं आपण जवळच आहे शेवाळे, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रसाद लाड आपण जवळच आहे, आणि म्हणून ते आरक्षण दिले चांगली बाब आहे. पण हे टिकवणं, कारण का दोनदा फटका जो आहे टिकवणं, हे तुमची सगळ्यांची सरकारची जबाबदारी असेल असं मला या प्रसंगी मुद्दाम सांगायचं. राहुल शेवाळे मराठा समाजाचे नाही आहेत, पण मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आणि आता सुपरफास्ट 50 बघूयात. महायुतीच्या जागावाटपाचं उद्या फायनल होईल. तिघांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं जागावाटप होणार, अजित पवारांची माहिती. परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता. गेल्यावेळी परभणीत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती. 2019 साली माझ्यावर अन्याय झाला, त्यावेळेस मंत्रिपदावर माझा हक्क होता पण मला तो मिळाला नाही, तर पुन्हा ठाकरेंची सत्ता आल्यावर मला मंत्रिपद मिळणार नाही, भास्कर जाधवांचं वक्तव्य. मुलाच्या भाषणामुळे भास्कर जाधवांना अश्रू अनावर, काही झालं तरी भास्कर जाधवांसोबत उभं राहणार, भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधवांचं वक्तव्य. भास्कर जाधवांनी विचार केला तर आम्ही त्यांचे स्वागत करू, एक चांगला माणूस त्यांची घुसमट होत असेल, घुसमट होत असल्यास शिंदे त्यांना न्याय देऊ शकतात, आमदार भरत गोगावलेंची भास्कर जाधव यांच्यावर प्रतिक्रिया. पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय. याआधीही बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यादरम्यान दोघांनी बोलणं टाळलं होतं. 2 वर्षांपासून पालिकेच्या निवडणुका रखडल्यात, नगरसेवकांची निवडणूक लढत लवकरात लवकर व्हायला हवी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. दोन्ही दादांनीच लोक निवडून आणले, बाकी कुणी नाही, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला, तर शरद पवारांनी कधीच ढळाढळ केली नाही हे सिद्ध झालं, सुप्रिया सुळेंचं उत्तर. महापालिकेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर. अजितदादा सीएम होऊ नये म्हणून काहींची रणनीती, कोट्यवधी रुपये खर्च करून अजितदादांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू, सुनील शेळकेंचा आरोप, तर लवकरच सर्व काही समोर आणणार, शेळकेंचा इशारा. अजित पवारांच्या ट्रोलिंगला हजारो कोटी कोण देत आहे, सुप्रिया सुळेंचा सवाल, सीबीआय चौकशीची मागणी सुप्रिया सुळेंची.
शिवाजी आढळराव पाटलांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते पाटलांची घेतली भेट. आढळरावांच्या प्रवेशाला मोहितेंचा विरोध होता. आढळरावांसोबत राजकारणातले मतभेद अजितदादांना सोडून शरद पवार गटात जाणार नाही. आढळराव पाटलांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंची प्रतिक्रिया. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार. मातोश्रीवर उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा. मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर. उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीची घोषणा. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा ठाकरे गटाविरोधात सूर. अमोल कीर्तिकरांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर निरुपम नाराज. अजून जागावाटप नाही, मग नाव घोषित कसं केलं? निरुपम यांचा सवाल. निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतोय. भाजपच्या हवा दबावाखाली शिवसेना राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय, राऊतांचा आरोप. अद्याप जागावाटप नाही, पण बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळेल. मात्र आणि बारामतीमधून सुनेत्रा पवारच 100% उमेदवार असतील, तटकरेंचा विश्वास. माढ्यातून महादेव जानकरांना मवियाकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत. राष्ट्रवादीमधून जानकरांना लढवण्याचं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये भाजपचा प्रचार सुरू. भाजपच्या दिनकर पाटलांकडून दौऱ्यांना सुरुवात. वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश, दिनकर पाटलांची माहिती. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, विशाल पाटील दावेदार. आमदार विश्वजित कदमांची माहिती. मावळ लोकसभेची जागा आम्हाला द्यावी, मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विचाराचा समर्थक सुनील शेळकेन पाठोपाठ नाना काटेंकडूनही मावळसाठी आग्रही. ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसणार. रवींद्र वायकरांचा लवकरच मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार, सूत्रांची माहिती. 2024 हिंगोली लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटीलच राहणार आणि हेमंत पाटील निवडूनही येणार, आमदार संतोष बांगरांचा दावा. महत्वाची बातमी आहे, 2019 मंत्री करायला हवं होतं, पण माझ्यावर अन्याय झाला असं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे. मला मंत्री केलं नाही, पण मी कधी भाषणात उल्लेखही केला नाही. पक्ष फुटला तेव्हा मला गटनेता करायला हवं होतं, अशी खंत देखील भास्कर जाधवांनी व्यक्त केली. मला गटनेता केलं नाही, पण मी कधीच भाष्य केलं नाही, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर नाराजी व्यक्त केली नाही, माझा संघर्ष सुरूच आपण ठेवलेला आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना. इथं मला केला? मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होतं, आणि मिळणं माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला. अन्याय शब्द मी वापरला नाही, पण मी बोलतो. ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळ आला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही, पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला. थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. 20 तारखेला मतदान झालं, 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो, 21 तारखेला हे सगळे गुवाहाटीला काय ते सुरतला गेले, मी गुवाहाटीला गेले किशोर, मी इथंच होतो. त्या दिवशी आपली मिटिंग होती, इथंच होती. आणि मला उद्धव साहेबांचा फोन आला आपल्या कार्यालयाच्या समोर, तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते, बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते. बाकी सगळे आमदार उपस्थित होते तिथे, हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते माझी. मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं की, आणि तो वाटायलाच हवा. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू, तमुक करू, त्यांना ते काय बोलायचं ते बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवांनी तिथं सांगितलं, तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही, मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाऊनी फसवलं. म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते, बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू, तमुक करू, त्यांना ते काय बोलायचं ते बोलत होते.
आणि ह्या एकट्या भास्कर जाधवजींनी तर सांगितलं तुम्ही कुठेही जा पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाधवजींनी फसवलं म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे तिथं सांगितलं हे जे सांगतात ना उद्धव साहेब ह्यांच्याबरोबर गेले काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही पक्ष सोडला अडीच वर्ष मंत्रीपद भोगताना लाजा नाही वाटल्या तेव्हा सांगण्याचं धाडस काय दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं त्याचा उल्लेख मी कधी केला नाही पण मी उद्धव साहेबांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर नाही आणि उद्धव साहेबांची एका सेकंदात नव्हे एका क्षणात प्रतिक्रिया आली की सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं आणि भास्कर जाधवच्या विरोधात आपल्या भाजपाच्या विरोधात लढायचं आणि आणखी एक महत्वाची बातमी आहे रवींद्र वायकरांचा आज रात्री शिंदे गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय रवींद्र वायकरांचा आज रात्री शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे रवींद्र वायकर हे सध्या ठाकरे गटामध्ये आहेत जोगेश्वरी मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि त्यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी देखील आरोप आहेत या सगळ्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आज आता पुन्हा एकदा सूत्रांच्या हवाल्याने एक माहिती कळते रवींद्र वायकर आज रात्री शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे प्रस्तुत करता प्राध्यापक मोटेगावकर सरांचे आरसीसी महाराष्ट्राची डॉक्टर व इंजिनियर घडवणारी फॅक्टरी काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय 95,000 अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी सध्या नाट्यगृहाबाहेर खूप नाटकं सुरू आहेत कितीही नाट्य रंगवली तरी नाट्यसम्राट होता येत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा पवार देशाच्या राजकारणातले पितामह भोरच्या सभेतनं राऊतांकडनं शरद पवारांचं कौतुक तर मवियाचं सरकार आल्यावर गद्दारांना माफी नाही राऊतांचा घणाघात बाळासाहेब थोरातांकडनं संजय राऊतांच्या विधानाची AK-47 बंदुकीशी तुलना संजय राऊतांकडनं रोज सकाळी गोळीबार आणि 2-4 गारद बाळासाहेब थोरातांचं मिश्किल वक्तव्य भाजप शिवसेनेची मूळ युती कायम ठेवण्यासाठीच आम्ही उठाव केला म्हणून मतदारसंघात एवढी कामं करू शकलो मंत्री गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला टोला पूर्वी उद्धव ठाकरे आणि आता भाजपकडनं संपवण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाणांवरती रामदास कदमांचा हल्ला बोल तर स्थानिक आमदाराला डावलून भूमिपूजन लोकार्पण होत असल्याचाही कदमांचा आरोप मोदींच्या काळात गेल्या 10 वर्षात देशासाठी मोठी प्रगती हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अभि बाकी हे फडणवीसांचं विधान तेलुगू देसम पार्टी भाजपसोबत लोकसभा निवडणूक लढवणार चंद्राबाबू नायडू यांची मोठी घोषणा तेलुगू देसम पार्टी एनडीएचा घटक पक्ष राहणार काँग्रेसचं लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारगीत जाहीर जब पाएंगे न्याय हम अशा आशयाचं काँग्रेसचं हे नवीन प्रचारगीत रिलीज पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरामध्ये तुकोबांच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वीणा टाळ चिपळ्या देऊन सन्मान साताऱ्यातनं सारंग पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी समर्थकांकडनं सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल सारंग पाटील खासदार श्रीनिवास पाटलांचे चिरंजीव भाजपकडनं उमेदवार जाहीर झाल्यानंतर मविया साताऱ्यातील उमेदवार जाहीर करणार जळगावच्या अंमळनेरमधल्या भाजपच्या पदाधिकारी ललिता पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट ठाकरे गटाकडनं जळगाव लोकसभेत उमेदवारी देण्याची इच्छा ललिता पाटील यांच्याकडनं व्यक्त पुण्याच्या दौंडमधल्या भाणगाव शाखेमध्ये महिला बचत गटांना कर्ज वितरण सुनेत्रा पवारांच्या हस्ते बचत गटांना 8 लाख रुपयांच्या कर्जाचं वितरण सायलमध्ये शिवसेनेच्या महिला सेनेचा शिवदुर्ग महिला संमेलन कार्यक्रम शीतल म्हात्रे नीलम गोरे यामिनी जाधव यांची उपस्थिती पुण्यातल्या मवियाच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांना हनुमानाची गदा भेट शरद पवारांनी गदा उंचावून पैलवान मंडळींना दिली दाद कोल्हापुरात आसिम सरोदेंच्या उपस्थितीत निर्भय मनोसभा सभेला शाहू छत्रपती महाराजांची हजेरी शाहू छत्रपतींनी व्यासपीठावर न जाता खाली बसूनच सभा ऐकली पंढरपुरात राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन मंदिर समितीच्या वतीनं शाल श्रीफळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सुरेश खाडे यांचा सत्कार जळगावच्या धरणगावात ठाकरे गटाच्या 450 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न लोकसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला धक्का
सांगलीच्या रेठरे धरणमध्ये रयत क्रांती संघटनेतर्फे केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीच्या ठिकाणी सुद्धा भोतांचं भावी खासदार अशा आशयाचे लागले फलक. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं ठाणे महापालिकेकडनं महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्रीचं वाटप. महिलांसाठी शिलाई मशीन आणि घरघंटी देत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये चोरगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण. एकाच वेळी 150 घरकुलांच्या वाटपासह रस्ते, जिल्हा परिषद शाळा, दुरुस्ती यासह विविध विकास कामांचं भूमिपूजन. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात ठाकरे गटाची बैठक संपन्न. शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत चर्चा. धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी. यात्रेच्या स्वागताच्या तयारीबाबत महाविकास आघाडीची बैठकही संपन्न. जिल्हा ठिकठिक ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगलीत देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. बाळवा तालुक्यातील रेठे धरण इथं रयत क्रांती संघटनेच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या स्पर्धेत पुण्याच्या आणि साताऱ्याच्या बैलगाडीनं बाजी मारलेली आहे. आणि बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. थ्री एस म्यूचुअल फंड की फैसिलिटीज है. सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान, सिस्टमैटिक ट्रांसफर प्लान, सिस्टमैटिक विड्रॉल प्लान. क्या बात है, किसी भी म्यूचुअल फंड स्कीम को करो स्ट्रॉन्ग 3S फैसिलिटीज के साथ. म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्यूमेंट्स केयरफुली. पुण्यातल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. या आधीही बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्यात दोघांनीही बोलणं टाळलं होतं. 2 वर्षांपासून पालिकेच्या निवडणुका रखडल्या. नगरसेवकांची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. तर दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेत, बाकी कोणी नाही. अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. शरद पवारांनी कधीच ढवळाढवळ केली नाही हे सिद्ध झालं, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. महापालिकेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुप्रिया सुळेंना उत्तर. अजित पवार सीएम होऊ नयेत म्हणून काहींची रणनीती. कोट्यवधी रुपये खर्च करून अजित पवारांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू, सुनील शेळकेंचा आरोप. तर लवकरच सर्व काही समोर आणणार, सुनील शेळकेंचा इशारा. अजित पवारांच्या ट्रोलिंगला हजारो कोटी कोण देते, सुप्रिया सुळेंचा सवाल. सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी अमित शहांना पत्र लिहिणार, सुळेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा. मुख्यमंत्री शिंदेंकडनं दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर. उद्धव ठाकरेंकडनं अमोल किर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातनं अमोल किर्तीकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा ठाकरे गटाविरोधात सूर. अमोल किर्तीकरांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर निरुपम नाराज. अजून जागा वाटत नाही, मग नाव घोषित कसं केलं असा निरुपमांचा सवाल. निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे, भाजपच्या दबावाखाली शिवसेना. राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय, संजय राऊतांचा आरोप. माढ्यातनं महादेव जानकरांना मवियाकडनं उमेदवारी मिळण्याचे संकेत. राष्ट्रवादीतनं जानकरांना लढवण्याचं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. भाजपमध्ये रणजितसिंग निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये रस्सीखेच. जागावाटपाची चर्चामध्ये भाजपचा प्रचार सुरू. भाजपच्या दिनकर पाटलांकडनं दौऱ्यांना सुरुवात. वरिष्ठांकडनं तयारीला लागण्याचे आदेश, दिनकर पाटलांची माहिती. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, विशाल पाटील दावेदार. आमदार विश्वजित कदमांची माहिती. तर कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, कोणत्याही अफवांना विश्वास न ठेवता संभ्रमित होऊ नये, विश्वजित कदमांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मावळ लोकसभेची जागा आम्हाला द्यावी. मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विचाराचे समर्थक सुनील शेळकेंपाठोपाठ नाना काटेकडून सुद्धा मावळसाठी आग्रह. ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसणाऱ्या रवींद्र वायकरांच्या लवकरच मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश होणार अशी सूत्रांची माहिती. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांचं नाव. आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठका आणि विकास कामांचा धडाका. 11 आणि 12 मार्चला मंत्रिमंडळाची बैठक. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता. डोंबिवलीमध्ये भाजपच्या जाहिरातींना काळं फासलं. परिसरातील अनेक जाहिरातींना काळं फासल्याची घटना. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. भास्कर जाधवने विचार केला तर आम्ही त्यांचे स्वागत करू. एक चांगला माणूस, त्याची घुसमट होत असेल तर शिंदे त्यांना न्याय देऊ शकतात. आमदार भरत गोगावले यांची भास्कर जाधवांवर प्रतिक्रिया.
विकरी वृत्तीनं भास्कर जाधवांवरती अशोभनीय टीका। हेडलाईन चे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। रवींद्र वायकरांचा आज रात्री शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वायकरांचा प्रवेश, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची सत्ता असताना मला मंत्री केलं नाही, पक्षफुटीनंतरही मला गटनेता केलं नाही, भास्कर जाधवांची ठाकरे जाहीर नाराजी। महायुतीच्या जागावाटपाबाबत उद्या फायनल होईल, तिघांचा सन्मान राहील, अशा जागा मिळतील, अजित पवारांची माहिती। परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता, गेल्यावेळी परभणीमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती। अमकेतकरांच्या नावाच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज असल्याची चर्चा, अजून जागा वाटप नाही, मग नाव घोषित कसं केलं, निरुपम यांचा सवाल। खिचडी घोटाळ्यामधील आरोपीचा प्रचार कसा करायचा, अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम यांचा सवाल। पुण्यात कार्यक्रमातही अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला दुरावा कायम, अजित पवार घाईमध्ये होते, सुळेंचं स्पष्टीकरण, तर अजित पवारांनी अबोल्यावर बोलणं टाळलं। आढळराव पाटील आणि अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंमध्ये भेट, आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला दिलीप मोहिते पाटलांचा विरोध। आढळराव पाटलांसोबत नकोच माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका, आढळराव पाटलांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंची प्रतिक्रिया। डबल महाराष्ट्र केसरी, चंद्रहार पाटलांचा उद्या ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश, चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग, आता आपण पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी, रवींद्र वायकरांचा आज रात्री शिंदे गटामध्ये प्रवेश होऊ शकतो, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वायकरांचा प्रवेश होणार आहे। ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा धक्का बसणार आहे, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकरांचं नाव आहे आणि आज रात्री शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकतो अशी माहिती मिळतीय। रवींद्र वायकर यांचा आज रात्री शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे अशी माहिती मिळते, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रवींद्र वायकर यांचा प्रवेश होणार आहे। महत्वाची आणि मोठी बातमी, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या रवींद्र वायकरांचं नाव आहे आणि खटला सुद्धा सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर आता नेमकं त्यांच्याकडून पुढचा पाऊल काय असेल अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती, मात्र रवींद्र वायकर आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळतीये। उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील, गिरीश। नक्कीच माधुरीचे निकटवर्ती असलेले उद्धव गटाचे जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर हे आज म्हणजे 6 मार्चला रात्री 8 नंतर शिंदे यांच्या शिवसेनेत वर्षा बंगल्यावरती प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते, खात्रीला सूत्रांकडून ही माहिती मिळते आणि आज संध्याकाळी वर्षावर याची पूर्ण तयारी देखील सुरू झाल्याची माहिती पिढा मागे लागल्यानं वृक्षाली गेल्या अनेक दिवसांपासून रंगतल्या आणि वाकरांच्या पक्षप्रवेशाने आज मिळणारे अपघात आहे, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जाईल। वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असतानाच उद्धव ठाकरे यांनी काल जोगेश्वरीच्या शाखेचं उद्घाटन केलंय, जे गद्दार असतील ते सोडून जातील आणि जे उद्धार असतील ते शिवसेनेमध्ये राहतील आणि विजयी होतील, असं त्यांनी आवाहन जनतेला काल केलं होतं। काल शाखेच्या एका उद्घाटनाप्रसंगी ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं आणि यानंतर ही घटना घडत असताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आजही उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणारे असं समजतंय। ज्या पद्धतीनं हे सगळं काही घडतंय याने जोगेश्वरीतील जनता जी आहे तिला एक प्रकारचा धक्का मिळणार आहे आणि शिंदेचं हे शक्यतंत्र आहे असं तिथं त्याचा रंगू लागलेली आहे। चालू गिरीश, रवींद्र वायकर हे असतात शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, रात्री 8 नंतर त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो अशी जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते, मात्र यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा एक किती मोठा धक्का आहे। नक्कीच फार मोठा धक्का या ठिकाणी मानला जातोय, कारण लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। कालच आपण पाहतोय की अमोल कीर्तीकर यांच्या नावाची त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे प्रचाराला लागा, कामाला लागा असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आजच धक्का तंत्र शिंदेंकडून दिला जाते आणि ज्या पद्धतीनं हा सगळा प्रवेश होतो, जवळपास 1500 लोक या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। बऱ्याच बसेसचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मात्र दिशेनं 5 नंतर हे सगळे निघणार असल्याची सुद्धा माहिती आहे, त्यामुळे
उद्धव ठाकरे यांना एक फार मोठा धक्का या ठिकाणी मानला जातोय, कारण त्यांचा आणखी एक जो जिल्हेदार आहे जो त्यांची बाजू मांडणार आहे, माजी मंत्री राहिलेला आहे, असा व्यक्ती शिवसेनेतून आता उभाटा गटातून आता थेट शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातोय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक फार मोठा धक्का मानला जातोय. बऱ्याच वर्षापासून रवींद्र वायकर जे आहे ते उद्धव ठाकरे यांचे पाठीराखे म्हणून मानले जात होते आणि कायम विधानसभेतही आपण त्यांची जी भाषण आहे ती ऐकलेली आणि ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका ते पायऱ्यांवर सुद्धा घ्यायचे, पोडियमवर सुद्धा घ्यायचे आणि विधानसभेत सुद्धा घ्यायचे, ती आता भूमिका घेणारा कोण राहणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर वायकर यांच्या मतदारसंघामध्ये कालच उद्धव ठाकरे जे आहे ते गेलेले होते आणि कालची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती, मात्र आज जी बातमी येऊन ठेपते त्यानुसार रवींद्र वायकर हे आज रात्री 8 नंतर शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. आज आपल्यावरती जसं वायकरांच्या मागे लागलेले आहेत, आणखीन अनिल परबच्या मागे लागलेले आहेत, लागा किती मागे लागायचे लागा, पण जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी हातात घेतलेली मशाल ही धगधगती आहे, तोपर्यंत तुमचे मनसुबे इकडे महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. म्हणजे नाही तर सगळा भ्रष्ट आणि हुकूमशाहीचा कारभार हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास पण आहे. शिवसेनेचा जन्माचा चाकू सुऱ्यातून झालेला आहे असं म्हटलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी. आमची कट्यार कुठे घुसते भाजपला माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान नटसम्राटासारखे वागले तर कट्यार काळजामध्ये घुसणारच. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर या शब्दात टीका केली होती. राजकीय धुराळा, त्या धुराळ्यामध्ये कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणूनच नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणामध्ये काही लोकांना मला सुचवायचं आहे. आणि तसे ते वागले तर कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणारच आहे. कारण आपल्याला माहिती आहे शेवटी आमच्या एकनाथराव शिंदेजींनी डंपर पलटी केलाच आहे. आधी कट्यार कमरेत कमरेवर बाळगायला शिका. हे चाकू सुऱ्यावाले आम्ही लोक आहोत बरं का. ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे. आम्हाला शिकवू नका कट्टरीच्या गोष्टी या नाटकी. ही आमची कट्यार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे. महापालिकेची निवडणूक न झाल्यानं नगरसेवक नाहीत असं म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी. नगरसेवक नसल्यानं जनतेनं कुणाकडे जावं हा प्रश्न आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर ओबीसी मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यामुळे निवडणुका थांबलेल्या आहेत असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय. निवडणुका लवकर लागाव्यात या मताचं माहितीचं सरकार आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. दिवस इथे नगरसेवक नाहीयेत त्याच्यामुळे गेले 2.5 वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल. 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात. आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे. लवकर त्याचा निकाल लागेना. सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करतंय की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या. ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी. आम्ही सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय. इलेक्शन झालंच पाहिजे आणि लोकशाही त्याच्या कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये सरकारला विनंती आपल्या कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा. आढळराव पाटलांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंची भेट घेतलेली आहे, मात्र आढळरावांनी खुनशी राजकारण केल्यानं त्यांना विरोध कायम आहे असं मोहिते पाटलांनी म्हटलंय. आढळराव पाटील अजित पवार गटामध्ये जाणार अशी चर्चा होती, यावर अजित पवारांनी मला विश्वासामध्ये घ्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया मोहिते पाटलांनी दिली आहे. सोबत आमदार दिलीप मोहिते आहे. दादा, खरं तर आढळराव पाटील यांनी तुमची भेट घेतली. तुम्ही एकतर कट्टरवादी म्हणता
आमच्यातले मतभेद हे राजकारणातले मतभेद आहेत. राजकारण करत असताना ते तत्वाचं केलं तर राजकारणामध्ये कुठली अडचण येत नाही. पण राजकारण हे कुंचीने केलं, दुसऱ्याला पार संपवायचंच, त्याला जेलमध्येच पाठवायचं, अशा प्रकारच्या भूमिका घेतली तिथे राजकारण राहत नाही. आणि आढळांच्या माझ्या बाबतीत तेच घडलं की त्यांनी माझ्याशी जे राजकारण केलं कायम ते खुशीचं केलं. मी जेलमध्ये कसा जाईल, माझ्यावर केसेस कशा करता येतील, अशा प्रकारचं एकदम टोकाच राजकारण त्यांनी केलं. आणि म्हणून माझं त्यांच्या बाबतीमध्ये माझी भूमिका किंवा माझा विरोध आहे. खरं तर ज्या पद्धतीने आढळलं होतं राष्ट्रवादीमध्ये आले तर तुम्ही कुठेतरी शरद पवार गटात जाणार अशा चर्चेला सुद्धा मिळत आहे. मी वारंवार पक्ष बदलणाऱ्यापैकी नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला जे काही मिळालं ते अजित पवारांच्यामुळं मिळालं याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या बरोबर आलो. अजित पवार माझ्या दृष्टीने सर्वस्व आहे आणि माझ्या अपेक्षा एवढी होती की बाकी कुणी नाही विचारलं तर अजित पवार मला विचारतील, विश्वासात घेतील, परंतु तोही प्रयत्न त्यांच्याकडनं काही झालेला नाही. त्यामुळं मी शरद पवारांच्या पक्षामध्ये बिलकुल जाणार नाही. मी राजकारण संन्यास घेऊन घरी बसेन. प्रवेश साहेब सुलझेले, TV9 मराठी, खेड, पुणे. महत्वाची बातमी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी 1 लाख 44 हजार नारा दिलाय. सर्व 42 लोकसभा जागांसाठी तृणमूलकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल हे आता स्वतंत्र लढणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. कोल्हापूरच्या बातमीकडे वळूयात. कोल्हापूर लोकसभेमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच राजेविरुद्ध राजे सामना रंगण्याची चिन्ह आहेत. कारण छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात भाजप समरजित घाटगेंना उतरवण्याची चिन्ह आहेत. काय आहे कागल आणि करवीरच्या घराण्याचा इतिहास? शिंदेचे खासदार संजय मंडलिकांचा पत्ता कट झाल्यास राजेविरुद्ध राजे लढत होणार का? पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट. यंदा कोल्हापुरात राजे विरुद्ध राजे लढत रंगणार. छत्रपती शाहूंविरोधात भाजप समरजित घाटगेंना उतरवणार.